जय भीम, नमस्कार। आज आपण भारतीय संविधान आणि लोकशाही याच्यावर बोलण्यासाठी इथे जमलेलो आहोत। देशातलं म्हणजे खास करून महाराष्ट्रातलं वातावरण हे अतिशय संघर्षमय झालेलं आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। उद्या ओबीसींचा मेळावा होतोय आणि त्याचबरोबर मराठा समाजाचे सुद्धा आंदोलन चालू आहे। आणि या सगळ्या गडबडीमध्ये लोकांना प्रश्न पडलाय की बाबा संविधानिक अधिकार म्हणजे काय, आणि मराठा समाजाची जी आंदोलनं ज्या आरक्षणासाठी चाललेली आहेत त्या आंदोलनाचा हेतू काय, आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आता विचार करायला लागलेला आहे। आणि या देशामध्ये संविधान आहे म्हणजे काय हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे, कारण त्याच्या हातापर्यंत संविधान जात नाही। आणि जे फार मोठे मोठे नेते आहेत ते संविधानाचं आचरण करायला तयार नाहीत, आणि म्हणून आजची जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीवरून आपल्याला हे सांगायला हरकत नाही की माननीय सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिलेले आहेत की मराठा आरक्षण आहे ते आरक्षण संविधानाला मान्य नाही। म्हणजे मराठा समाज हा संविधानाच्या आरक्षणाची जी कक्षा आहे सामाजिक मागासलेपणाची, म्हणजे या संविधानाच्या पूर्वी जी आंदोलनं देशात झाली, म्हणजे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खऱ्या अर्थाने संविधान भारतातल्या रस्त्यांवर संघर्ष करून लिहिलेलं आहे। आणि म्हणून संविधानाची ही जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी बाबासाहेब आंबेडकर या अत्यंत लढाऊ आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या एका तत्वचिंतकाने लिहिलेलं ते संविधान आहे। आणि या देशातल्या सर्वात अस्पृश्य ठरवलेल्या सगळ्यात जास्त पिचलेल्या जातींपैकी SC कॅटेगरी मधल्या माणसानं ज्याला त्या देशाने नाकारलेलं आहे, त्यांना अस्पृश्य ठरवलेलं आहे, सर्व प्रकारचे मानवी अधिकार ज्यांना नाकारले होते आणि ज्यांना कुठलेच लिहिण्याचं म्हणजे संविधानिक जे अधिकार आपण आज म्हणतो त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी तत्व आहेत आजची संविधानातली, हे सगळे अधिकार ज्यांना नाकारले होते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे। आणि हीच गोष्ट ज्याने अधिकार नाकारले होते त्या उच्चवर्णीयांना आजही खटकते, आणि म्हणून संविधानाचा तिरस्कार ते करत आले आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की हे संविधान परदेशातल्या लोकांची नक्कल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे। त्या नेहमीच्या आरोपांचा समाचार मी सुरुवातीलाच घेतो आणि त्या आरोपांनुसार सर्वसामान्यांचं जीवन जे आहे ते सर्वसामान्यांचं जीवन हे संविधानावर आपल्या लोकशाहीच्या यशस्वीतेवर अवलंबून आहे, आणि म्हणून लोकशाही संपली की सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू असं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। याचं कारण असं आहे की संविधानाच्या पूर्वी माणसाचं जीवन हे ईश्वराच्या आकाशातल्या ईश्वरी शक्तींच्या अधीन आहे। तुम्हाला मी नेहमीच ते गाणं म्हणून दाखवत असतो की स्पर्शे तुझ्या फुल फुलते, रविचंद्राचा तू निर्माता, शरण तुला भगवंता, मीरे शरण तुला भगवंता। ही प्रार्थना आम्हाला शाळेत शिकवली जायची की देवाच्या इच्छेशिवाय इथलं पान सुद्धा हलत नाही, अशा प्रकारचं तत्वज्ञान या देशात सांगितलं गेलं। आणि पूर्वजन्माचं सुकृत म्हणून भारतीय शूद्राती शूद्र आणि स्त्रियांच्या जीवनात जे वाईट आलेलं आहे ते त्याचा परिणाम आहे असं सांगून इथले रस्ते म्हणजे रस्त्यांना खड्डे पडले किंवा रस्त्यात माणसं मरायला लागली किंवा दुष्काळ पडला किंवा नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती आल्या किंवा विषमतेने इथल्या माणसाला पछाडलं गेलं, तर त्याचं सगळं कारण हे दैववादाकडे दाखवणारी इथली जी उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची त्रैवर्णिकांची जी हुकुमशाही होती ते सांगायचे। आणि ती जो दैववाद होता तो आपल्या लोकशाहीने आणि संविधानाने आज नाकारलेला आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की देव कोपला म्हणून माणसाचा नाश होतो ही अंधश्रद्धा आहे, तर माणसाला न्याय देण्याचं काम आपली लोकशाही करते, भारतीय संविधान करते। हा नवीन विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिला, परंतु या अर्थाने आपले लोक संविधानाचा अर्थ समजून घेत नाहीत। आणि म्हणून 26 जानेवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा किंवा वेगवेगळ्या देवतांची पूजा करून तो दिवस साजरा करणारी उच्चवर्णी आपण पाहतो, परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही देवतांना मानून हे संविधान लिहिलेलं गेलं नाही, किंबहुना अशा प्रकारच्या कुठल्याही देवतांना आदर्श मानून किंवा विभूती पूजा करून आपली लोकशाही यशस्वी होणार नाही असं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं।
की कोणालाही देव मानणं किंवा देवासारखा कुठल्या व्यक्तीला मान देणं ही जी विभूती पूजा आहे ही विभूती पूजा माणसाचं जे विचार स्वातंत्र्य आहे त्याला मारक आहे। आणि म्हणून लोकशाही म्हणजे काय तर माणसी मानवी मनाचं स्वातंत्र्य सगळ्या माणसांचं सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य लोकशाही प्रदान करते। आणि म्हणून लोकशाही ही महत्त्वाची आहे आणि जर लोकशाही संपली तर सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल। लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू हे तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। परंतु अशा प्रकारची लोकशाही देशात आहे का हे ग्रामीण भारताला सांगण्यामध्ये आपण आजही यशस्वी झालेलो नाही। आणि म्हणून लोकशाही संपवण्याचे प्रकार जे लोक आज करतात त्यांची चिकित्सा आपल्याकडे होत नाही। आणि म्हणून लोकशाहीने आपल्या मर्यादा पण स्पष्ट केलेल्या आहेत आणि त्या मर्यादांमध्ये त्यांनी सांगितलं की ही लोकशाही किंवा संविधान आणण्यामागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो हेतू आहे तो हेतू असा आहे की या देशात पूर्वी मनुस्मृती होती मनुस्मृतीचं राज्य होतं आणि या मनुस्मृतीच्या धार्मिक राज्यानं धर्माचे जे प्रमुख आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिघांनाच सर्व प्रकारचे अधिकार दिले होते आणि या देशातल्या 50% स्त्रिया आणि 85% शुद्रातिशूद्र यांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारले होते त्यांना गुलाम केले होते त्यांच्या जीवनाला नवीन स्वप्नच पडू नयेत अशा प्रकारचं वातावरण आणि अशा प्रकारची एक सत्ता धर्मसत्ता या देशामध्ये निर्माण केली होती। आणि ही धर्मसत्ता देशांतर्गत होती इंग्रजांची सत्ता ही परकीयांची सत्ता होती मोगलांची सत्ता परकीयांची होती पोर्तुगीजांची सत्ता परकीयांची होती। या सत्तेला आम्ही जरी बाहेर हाकलून दिलं तरी या देशामधली शोषण करणारी जी सत्ता आहे त्या शोषण करणाऱ्या धर्मसत्तेला एक सामाजिक न्यायाचा आधार आपल्या लोकशाहीने दिलेला आहे आणि ही लोकशाही तुमच्या जीवनाचं रक्षण करणारी आहे। आणि म्हणून लोकशाही टिकवली पाहिजे लोकशाही संपली तर आपलं जीवन उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचं तत्वज्ञान या संविधानाच्या बाबतीत लोकशाहीच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं होतं। आणि म्हणून आज सगळ्यात जास्त काय संविधानिक आणि काय संविधानिक असंविधानिक याची चर्चा आपण ऐकतो आणि म्हणून मराठा आरक्षणाचे समर्थक आज सांगतात की आमचा आरक्षण हा संविधानिक अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे। मग मराठ्यांचा संविधानिक अधिकार आहे मग आज ओबीसींचे उद्या मोठे मेळावे महाराष्ट्रात होत आहेत अंबडला मोठी सभा होते तर मग ते असंविधानिक आहे का किंवा संविधानिक काय या प्रश्नांची उत्तरं आपण संविधानाच्या स्तरावर शोधली पाहिजेत। आणि म्हणून संविधानाने सांगितलं की या देशामध्ये जे अस्पृश्य होते ज्यांना गावाच्या बाहेर ठेवलं होतं त्यांना मानवी अधिकार नाकारले होते आणि जे ओबीसी होते ते सुद्धा सामाजिकदृष्ट्या सर्व प्रकारचे अधिकार नाकारले ज्यांना होते जे हलकी कामं म्हणजे कष्टाची कामं अशा प्रकारची नाकारलेली प्रतिष्ठा नाकारलेली कामं करायचे आणि त्यांना शिक्षण नाकारलं होतं त्यांना सामाजिक प्रतिष्ठा नाकारली होती असे सर्व लोक ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया या स्त्री शुद्रातिशूद्रांचा विषय महात्मा ज्योतिबा फुले यांनी पण मांडला होता। आणि ही जी चळवळ खास करून महाराष्ट्रात सुरू झाली होती भारतीय संविधान हा देशाचा विषय असला तरी महाराष्ट्राची यामध्ये थोरबी मोठी आहे की सामाजिक न्यायाचा विषय महाराष्ट्राने अनेक चळवळीतून मांडला। आणि मला अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी जिथे आज उरणमधून बोलतोय त्या रायगड जिल्ह्यात आपली सगळ्यात मोठी आंदोलनं जी संविधानिक अधिकारांची आंदोलन ती इथे केली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाची कॉपी केलेली नाही तर रस्त्यावर लढून त्यांनी सांगितलं की या देशामध्ये विषमता आहे म्हणजे काय। आज फेसबुकला चर्चा होते की मनुस्मृती कुठे आहे मनुस्मृती कुठे होती सारखं सारखं मनुस्मृतीचा विषय का काढता। मला मान्य आहे की आंबेडकरी चळवळीतले लोक अनेक लोक मनुस्मृतीवर सहज बोलतात परंतु ओबीसी लोक मनुस्मृतीवर बोलायला तयार नाही त्यांना असं वाटतं की आम्ही हिंदू आहोत आणि हा मनुस्मृती हा हिंदूंचा ग्रंथ आहे पण त्याच्याविषयी टीका कशी करायची जर आम्ही हिंदू असू तर त्याच्यावर आम्ही बोलणं टाळलं पाहिजे धर्माच्या विषमतेवर बोलणं टाळलं पाहिजे। परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे संविधान लिहिलंय त्यांनी ही मनुस्मृती रायगड जिल्ह्यात जाळली त्याची कारणं होती की या मनुस्मृतीमध्ये या देशातल्या 50% स्त्रियांना शूद्र ठरवलं होतं सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले होते आगरी कोळी कुणबी माळी तेळी या ओबीसींना सुद्धा अशाच प्रकारचे अधिकार मनुस्मृतीत नाकारलेले आजही आपण पाहू शकतो। आणि आदिवासी म्हणजे एसटी आणि एसटी यांचा तर विचारच करायला नको म्हणजे भारतामध्ये जेवढं शोषण या एससी एसटीचं झाले स्त्रियांचं झाले तेवढं कुणाचं शोषण झालेलं नाही आणि हे शोषण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंदोलनातून भारताला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु हे बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आणि असं म्हणायला हरकत नाही संविधान हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे किंवा लोकशाहीचा आधार आहे परंतु आज संविधानावर बोलताना फक्त आंबेडकरवादी दिसतात आणि त्याच्या विरोधात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बोलतात आणि ओबीसी शांतपणे दोन्हीकडचं ऐकत असतात आणि त्यांना प्रश्न पडतो की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदू धर्म हा अतिशय महान धर्म आहे असं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी वगैरे परदेशात जाऊन सांगत असतात त्याच्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की नक्की काय खरं आहे
आणि आता आपल्याला माहिती आहे राम मंदिराचं आंदोलन घरोघरी नेण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. या राम मंदिराच्या निमित्तानं जे रामायण आपल्या देशामध्ये मांडलं गेलं, म्हणजे रामायणाचं एक संविधानच आहे मनुस्मृतीचं, ते घराघरात रामायणाच्या रूपाने आहे, महाभारतामधलं आहे. आणि या रामायणाची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. आणि या रामायणामध्ये आपल्याला माहित आहे शंभुकाचा वध, शंभुक हा शूद्र तपाला बसतो आणि तो सांगतो की जे ब्राह्मणांचे अधिकार आहेत अध्ययन आणि अध्यापनाचे, म्हणजे शिक्षणाचा जो हक्क आहे तो ब्राह्मणांकडे मर्यादित होता त्या काळात रामराज्यामध्ये, तो अधिकार शूद्रांना पण आहे, म्हणून मी तपाला बसणार आणि मी ते ब्राह्मणांचं स्थान आहे ते ग्रहण करणार. आणि ही गोष्ट जेव्हा ब्राह्मणांना कळते तेव्हा ते प्रभू रामचंद्रांना सांगतात की हा शूद्र आमचं जे काम आहे, आमचा जो अधिकार आहे शिक्षणाचा धर्माचा तो घेऊ पाहतो, त्याला ठार करून टाका. आणि क्षत्रिय राम त्या शूद्राला मारून टाकतो. मला हे या निमित्ताने सांगायचं आहे की जे जे क्षत्रिय होते त्यांनी ब्राह्मण्य धर्माचं पालन करण्यासाठी शस्त्र हाती घेतलेलं आहे आणि या देशामध्ये मनुस्मृती ची जी हुकुमशाही आहे ती राबवलेली आहे. आणि म्हणून क्षत्रिय वाईट का? अनेक लोकांना असं वाटतं क्षत्रिय असणं म्हणजे शूर असणं, पण या शूर क्षत्रियांनी या देशामध्ये मनुस्मृती लादण्याचं काम केलेलं आहे आणि ते काम ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केलं. वैश्यांनी त्याला पैसा पुरवला, अशा प्रकारचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी संविधानपूर्व काळामध्ये जे शोषण या देशामध्ये केलं त्या शोषणाला पर्याय म्हणून आपल्याकडे लोकशाही आली. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं जे शासन आहे, लोकांचं शासन आहे, अशा प्रकारची लोकशाहीची कल्पना आणली गेली. परंतु या देशामधल्या 85% लोकांना मनुस्मृतीनुसार काहीच अधिकार नाहीत हे तत्वज्ञान अजूनही आपल्या देशातल्या उच्चवर्णीयांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि म्हणून स्वतःला क्षत्रिय समजणारे 150 आमदार महाराष्ट्रामध्ये क्षत्रिय मराठा समाजाचे आहेत. त्याच पद्धतीनं सगळं मंत्रिमंडळ 13-13, 12-12 मुख्यमंत्री महसूल मंत्री हे मराठ्यांचे आहेत, म्हणजे क्षत्रियांचेच आहेत. आणि याला पाठिंबा हा ब्राह्मणांचा आहे. आणि अशा प्रकारचं मागच्या 70 वर्षात महाराष्ट्रापुरतं तरी खऱ्या अर्थाने 85% स्त्री शूद्रांची लोकशाही इथे आलेली नाही. आणि आता जे लोकशाहीच्या नावाने चालू आहे ही एक प्रकारची विषमता आहे आणि मनुस्मृतीच आहे. याच्यावरून आपल्याला स्पष्ट कल्पना येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही सांगितली होती त्या लोकशाहीमध्ये अत्यंत सामान्य व्यक्तीचं जे जीवन आहे, सामान्य या शब्दाचा अर्थ सुद्धा SC आणि ST आणि OBC आणि स्त्रिया असा आहे. तर या सामान्य शब्दाचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून अतिशय मागासलेल्या पिचलेल्या शोषित वर्गांनी लोकशाहीमध्ये पुढे यावं, ठराव घ्यावेत. मग ते ठराव ग्रामपंचायतमध्ये असतील, तालुका स्तरावर असतील, जिल्हा परिषदेमध्ये असतील, विधानसभेत असतील, लोकसभेत असतील, त्यांना प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे, अशा प्रकारची लोकशाही बाबासाहेबांनी सांगितली. परंतु पूर्वीपासून बलवान असलेले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी अशा प्रकारची लोकशाही आजही इथे यशस्वी होऊ दिलेली नाही, हे वास्तव आहे. आणि या वास्तवाला धरून मी इथे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो न्याय आपल्या लोकशाहीमध्ये सांगितलेला आहे तो सामाजिक न्याय सांगितलेला आहे. आज आपण आरक्षणाची मागणी मराठा समाजाकडून होते की आम्हाला सुद्धा आरक्षणाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे असे लोक खूप बोलतात. परंतु आपल्या संविधानाचा अर्थ आपली इथली न्यायव्यवस्था सांगत असते आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागा असलेला नसल्यामुळे त्यांचा न्याय करण्याचा विषय नाही, तो पुढारलेला आहे. तर त्यांनी उलट इथल्या मागासवर्गीयांचं शोषण केलेलं आहे. म्हणून सामाजिक न्यायानुसार सामाजिक मागासलेपण किंवा शोषण झाले नसल्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण नाकारलेलं आहे. तरी सुद्धा संविधानाने नाकारले तरी सुद्धा ते लोक आंदोलन करतात, जाळपोळ करतात. मागच्या काळात गुर्जर, जाट, पटेल या अशा जमीनदार आणि क्षत्रिय जातींनी संविधानाने नाकारून सुद्धा आरक्षण मागण्याचा प्रयत्न केला. आणि आज राज्यकर्ता हा क्षत्रिय असल्यामुळे, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा असल्यामुळे आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे ब्राह्मण आणि मराठ्यांचं असल्यामुळे ते या संविधान विरोधी आंदोलनाला मदत करतात. आणि हे आंदोलन संविधान विरोधी आहे असं बोलणारे महाराष्ट्रामध्ये 5 लोकसुद्धा नाही, म्हणजे 5 लोकसुद्धा असं म्हणत नाही की मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे. सुप्रीम कोर्टाने असा निकाल देऊन सुद्धा ते बोलायला तयार नाहीत, याचा अर्थ असंवैधानिक असलेलं हे आंदोलन, त्यांचं मोर्चे किंवा लोकांना वेटीस धरणं, उपोषण करणं हे असंवैधानिक आहे. पण बोलायची हिंमत कोणाची नाही. आणि म्हणून सामान्य माणसांनी संविधानाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. संविधानाने जरी सामाजिक न्याय सांगितला असेल तरी ज्यांचं सामाजिक शोषण झालेलं आहे त्यांच्याशी न्याय झाला पाहिजे. मराठा समाजावर असा अन्याय कोणीच केलेला नाही असं असताना आमचं आंदोलन हे संविधानिक आहे अशा प्रकारच्या गप्पा मारणं या गोष्टी असंविधानिक आहे हे आमदार, खासदार, मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्याला सांगायचं कोणी? कारण मुख्यमंत्र्यांच्या वर बसलेले पंतप्रधान आहेत ते तर अशा असंविधानिक गोष्टींचं कौतुकच करतायत, त्यांच्या पाठीवर थाप मारतायत. आणि वर छत्रपती शिवाजी महाराज या रयतेच्या राजाची शपथ घेऊन आम्ही आमच्या मराठा समाजाला
आरक्षण देऊ अशा असंवैधानिक गोष्टी करतायत, या गोष्टी सामान्य माणसाला समजल्या पाहिजे। आणि म्हणून हा जो न्याय आहे सामाजिक न्याय, तो न्याय 85% स्त्री शूद्राती शूद्र या सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना भेटला पाहिजे, तो न्याय ब्राह्मणांना भेटला पाहिजे, तो न्याय मराठ्यांना भेटला पाहिजे, तो न्याय वैश्यांना भेटला पाहिजे। ही जी मांडणी आहे ही असंवैधानिक आहे, आणि हेच लोक आज राज्यकर्ते आहेत। आपल्या लोकशाहीचं अपयश असं आहे की लोकप्रतिनिधी म्हणून जे लोक आहेत त्यांनाच इथे प्रतिनिधित्व असल्यामुळे त्यांना पूरक असं वागणं या राज्यकर्त्यांकडून होतोय, आणि हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रकार आहे। मी जाहीरपणे इथे आपल्या समोर सांगतो, आणि मी हे बोलतो याचं कारण आपण पण असंच बोललं पाहिजे। आपण असं बोललो नाही की संविधानिक काय आणि असंविधानिक काय, म्हणजे दिवस कशाला म्हणायचा आणि रात्र कशाला म्हणायची ही व्याख्या जर आपल्याला करता येत नसेल आणि ती अंधश्रद्धेने आम्ही करत नसू तर ठीक आहे, पण परंतु ज्यांची तर्कबुद्धी जागृत आहे, जे डोळस आहे, त्यांनी ही मांडणी आपल्याकडे केली पाहिजे। आणि म्हणून या मराठा क्रांती मोर्चे असतील, 58 क्रांती मोर्चे, जेव्हा संविधानाने किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही सामाजिक मागासले नसल्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, तरी सुद्धा जे मोर्चे काढले ते मोर्चे लोकशाही विरुद्ध होते। ही गोष्ट मराठा समाजाला सामावणारा एकही मंत्री एकही आमदार आमच्यामध्ये नाही। आम्ही सामान्य माणूस हे पोलीस आणि प्रशासन यांच्या दबावापोटी हा बोलत नाही, आणि जो मार हजारो वर्षे या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा इथल्या मागासवर्गीयांनी खाल्लेला आहे, म्हणजे वैश्यांच्या सावकारी पाशात तो अडकलेला आहे, क्षत्रियांच्या तलवारीच्या शोषणाने तो दाबला गेला आहे, आणि ब्राह्मणांच्या धर्माने त्यांना अस्पृश्य ठरवलं आहे, त्यांना मागास ठरवलंय, ते लोक बोलायला तयार नाही। आणि आपल्याला माहित आहे की सगळ्यांच्या समोर येऊन बोलणं हे देशामध्ये आपल्या भयानक आहे, आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करते, मग तो मीडियाचा आवाज दाबणं असेल। म्हणून सामाजिक न्याय हा विषय फार भयंकर आहे की सामाजिक शोषणाच्या गोष्टी आजही मी इथल्या बौद्ध बांधवांना आणि आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, अन्यायाविरुद्ध बोललं पाहिजे, आणि तो अन्याय धर्माने केलेला अन्याय असेल तर त्याच्यावर बोलणं या देशामध्ये अत्यंत कठीण आहे, आणि याचा अनुभव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवादी चळवळीतल्या लोकांनी खास करून बौद्ध बांधवांनी घेतला। SC कॅटेगरीमध्ये अनेक जाती आहेत, त्या जाती या सामाजिक शोषणाविरुद्ध आज बोलायला तयार नाहीत। हिंदू धर्माचं मांडलिकत्व स्वीकारल्याप्रमाणेच आज OBC बांधव सुद्धा या हिंदुत्वाच्या शोषणाचं वैदिक ब्राह्मण्यत्वाचं समर्थन करतायत, आणि म्हणून देशात आज संविधानावर बोलणं हे काळाची गरज आहे। संविधान हा केवळ पुस्तक नाही किंवा ग्रंथ नाही, तर तो जगण्याचा मार्ग आहे, या देशातल्या नागरिकांचा जीवन मार्ग आहे, आणि त्याच्यासमोर राम मंदिराचं आंदोलन असेल किंवा मस्जिदीचं बाबरी मस्जिदचं आंदोलन असेल, कुठलंही धार्मिक आंदोलन असेल, ही सगळी धार्मिक आंदोलनं किंबहुना जगामध्ये आज जे धर्मयुद्ध पेटलेलं आहे आपल्या जेरुसलेमला म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं, ते सुद्धा धर्मयुद्धच आहे, आणि अशा प्रकारची धर्मयुद्ध ही लोकशाहीला घातक आहे। धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न जगामध्ये होतोय, भारतामध्ये पण होतोय, आणि म्हणून सामाजिक न्याय काय, तर भारतातल्या 85% लोकसंख्येचं सामाजिक शोषण इथल्या मनुस्मृतीने केलंय, आणि या मनुस्मृतीच्या अंधाराला उजेड देण्याचं काम भारतीय संविधानाने आपल्या लोकशाहीने केलंय, आणि म्हणून लोकशाही टिकवली पाहिजे। ही लोकशाही किती महत्वाची आहे हे बाबासाहेबांचं वाक्य मी पुन्हा पुन्हा सांगतो, लोकशाही संपली की सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त होईल हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, आणि लोकशाहीचा मृत्यू म्हणजे सामान्य लोकांचा मृत्यू। आपल्याकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आपण पाहतो, अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात, स्त्रियांवर अनेक अत्याचार आपल्याकडे होतात, हे जे लोकशाहीतले मृत्यू आहेत याला आकाशातला देव किंवा राक्षस जबाबदार नाहीत, तर ह्या देशातले राज्यकर्ते जबाबदार आहेत। अत्यंत महत्वाचं असं माणसाचं जीवन असतं आणि त्या जीवनाचं रक्षण करणं, त्या रक्षण म्हणजे आज बघा आमरण उपोषण करतायत जरांगे पाटील किंवा अनेक उपोषण करते, तर त्यांचे जीव वाचावेत म्हणून पोलीस प्रयत्न करतात, डॉक्टर त्यांची तपासणी करतात, कारण जगण्याचा अधिकार संविधानाने दिलाय, मरण्याचा नाही, आणि म्हणून जगणं हे संविधानाला अपेक्षित आहे। मानवी जगणं, प्राणी मात्रांचं जगणं, निसर्गाचं जगणं, झाडे वृक्ष वेली अगदी समुद्रातले जीवजंतू सुद्धा त्यांचं जीवांचं रक्षण झालं पाहिजे, अशा प्रकारचं तत्वज्ञान भारतीय संविधानाने निर्माण केलंय। मानवी आणि प्राण्यांचं जीवन हे सुरक्षित झालं पाहिजे, आणि म्हणून उपोषण करणारे लोक आहेत ह्या स्वतःच्या मृत्यूच्या भीतीनं सरकारचं ब्लॅकमेलिंग करतात, हा अतिशय चुकीचा प्रकार आहे, त्यावर त्यांनी लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, सभा लावल्या पाहिजे, लोकशाहीमध्ये भाषणं केली पाहिजे, आणि चौकात येऊन बोललं पाहिजे, आपले मुद्दे लोकांना पटवून दिले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे की या देशामध्ये लोकशाहीमध्ये मानवी जीवन अमूल्य आहे, परंतु आम्ही जेवणार नाही, आम्ही पाणी पिणार नाही, आणि आम्ही मेलो तर काय, आणि म्हणून आमचं मरण हे आम्ही पणाला लावलंय, म्हणून आम्हाला आरक्षण द्या
अशा प्रकारची मागणी असंवैधानिक मागणी आहे। त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की जे कोणी आरक्षणासाठी आत्महत्या करतात असं बोलतात, तर आरक्षण मिळवण्यासाठी आत्महत्या करणं हा खरं म्हणजे फार मूर्खपणा आहे, लोकशाहीच्या दृष्टीने मूर्खपणा आहे। कारण तुमचं जीवन सुरक्षित राहावं, तुमचं जीवन फुलावं, तुमच्या जीवनामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनमूल्य यावीत ह्याचं आश्वासन संविधानाने दिलेलं असताना तुम्ही मृत्यूला कवटाळणं हे चुकीचं आहे आणि आमच्या सगळ्या लोकशाहीला आदर्श मानणाऱ्या लोकांचं ते अपयश आहे। आणि म्हणून मी या प्रश्नाकडे शेतकरी आत्महत्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, स्त्रियांच्या असतील याच्याकडे या नजरेने पाहतो। हा जो आत्महत्या करणं हा जो प्रकार दैववादनातून आलेला आहे आणि त्याला विश्वास दिला जातो की इथे मृत्यू आला तर स्वर्गात तुमचं भलं होईल, असा स्वर्ग बिर्ग जगात काहीच नसतं। आणि म्हणून लोकशाहीने देव, स्वर्ग, चमत्कार या गोष्टी नाकारलेल्या आहेत आणि सगळ्या देवांना नाकारून सांगितलं की या देशाचे नागरिकच आपल्या संविधानाचे लोकशाहीचे प्रमुख आहेत। आणि म्हणून संविधानाच्या सुरुवातीलाच आम्ही भारतीय नागरिक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हे संविधान आम्ही स्वतःप्रत स्वीकारत आहोत, म्हणजेच हा जगण्याचा मार्ग आहे। आता काही लोक सांगतात का आमचा धर्मग्रंथ भगवद्गीता आहे, काही सांगतात पुराण हा धर्मग्रंथ आहे, काही सांगतात बायबल आहे, परंतु या सगळ्या धर्मग्रंथाला बाजूला ठेवून ज्याची जी इच्छा आहे त्याला स्वातंत्र्य दिलंय, परंतु सार्वजनिक जीवनात देशाचं संविधान हे तुमचं जगण्याचा मार्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून किती लोक आदर्श मानतात हे संविधान वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येतं, कारण बाबासाहेबांना पूर्वी पण नाकारण्यात आलं, आता पण नाकारलं जाते। आणि ज्यांच्या डोक्यात मनुस्मृती आहे ते सांगतात की शूद्राती शूद्राने लिहिलेल्या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, आमच्या धर्माला मान्य नाहीत, अशा प्रकारचा एक सुप्त प्रचार, गुप्त प्रचार या देशामध्ये चालू आहे। आणि म्हणून न्याय जो तत्व आपल्या संविधानाने सांगितलं त्यामध्ये सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय, आता मराठा समाजाचे लोक आता सांगतात की आम्हाला हे आरक्षण पाहिजे, ओबीसी आरक्षण पाहिजे, सरसकट कुणबी दाखले पाहिजेत, म्हणजेच आम्ही सामाजिक दृष्ट्या शोषित आहोत, पण कुणापासून शोषित आहोत ते सांगत नाही, तुमचं शोषण कोणी केलं ते सांगत नाही, उलट क्षत्रिय मराठे म्हणून त्यांनी या महाराष्ट्राचं शोषण केलं, संविधान पूर्व काळात केलं आणि आता सुद्धा मागच्या 70 वर्षात तेच शोषण करतात। महाराष्ट्र जर मागासलेला आहे तर तो या मराठा आणि ब्राह्मण राज्यकर्त्यांमुळे मागासलेला आहे। आणि म्हणून आर्थिक न्याय सुद्धा आपल्या संविधानाने सांगितलेला आहे। आणि म्हणून जरांगे पाटील प्रत्येक वेळी सांगतात की आमच्या मराठ्यांच्या गरीब मुलांकडे बघा, गरीब मुलांचं नुकसान करू नका, म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत हे सांगतात, परंतु संविधानाने आरक्षण हे आर्थिक दुर्बलांना दिलेलं नाही तर सामाजिक शोषितांना दिलेलं आहे। आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांचं सामाजिक शोषण इथल्या हिंदू धर्माने केलंय असं जरी बोललो तरी त्याला राग येतो, कारण एकीकडे हिंदुत्वाचा, क्षत्रियत्वाचा आणि ब्राह्मण्याचा प्रचंड अभिमान आहे आणि हे संविधान हे या मनुस्मृतीच्या शोषणामुळे आणावं लागलं, त्यांना ते हिंदू धर्माचा अपमान पण सहन होत नाही, हिंदुत्वाची चिकित्सा सुद्धा सहन होत नाही। आणि वर असं म्हणायचं की आम्ही क्षत्रिय होतो, आम्ही शूर होतो, आम्ही राजे होतो आणि आता वर म्हणायचं की आम्हाला सामाजिक शोषणाचं आरक्षण पण पाहिजे, म्हणजे हा असंवैधानिक विचार या देशामध्ये एवढा रुजला आहे की त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही, लोक घाबरतात गर्दीला, ते आपले घरं जाळतील। ही जी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची जी गर्दी आहे, अगोदर सुद्धा मूक मोर्चे निघाले तरी ते तो एक प्रकारचा दहशतवाद होता आणि या दहशतवाद महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवला गेला आणि त्या दहशतीय जोरावर इतर मागासवर्गीय लोक आहेत ते शरण येतील आणि मराठांचा आरक्षणाचा निर्णय होईल अशा प्रकारचं वातावरण देशात करता आलं। परंतु भारतीय संविधान एवढं मजबूत आहे, भारतीय न्यायव्यवस्था एवढी मजबूत आहे, संविधानाचा अर्थ वेळोवेळी सांगते आणि आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागासलेले नसल्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही। मला खरोखर न्यायमूर्तींचं कौतुक वाटतं की एवढी प्रचंड दहशत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची देशात असताना अशा प्रकारचे निर्भीड न्याय आपलं आजही न्यायालय देतंय, त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, त्या न्यायाधीशांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण ही जी दहशत आहे ही जीवघेणी आहे आणि या दहशतीमुळे सामान्य माणूस बोलत नाही। आता आर्थिक न्यायाचा विषय आहे की आर्थिक न्याय सुद्धा झाला पाहिजे, जे गरीब आहेत, दुबळे आहेत, त्यांना वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना न्याय दिला पाहिजे। आणि म्हणून आमचे ब्राह्मण, आमचे क्षत्रिय आणि वैश्य, आमचे म्हणजे मोदींचे, हे गरीब झालेले आहेत, ते इतके गरीब झालेत की ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांपेक्षा गरीब झालेत, ज्यांचं 1000 वर्ष शोषण केलं ते आता श्रीमंत झालेत असं त्यांना म्हणायचं आहे आणि आम्हाला सुद्धा न्याय पाहिजे। आणि म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षण इथे आणलं गेलं, आपल्या पाशवी बहुमताच्या बळावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीने केंद्रामध्ये जी सत्ता होती भाजपची त्याच्या आधारावर हे आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यूएसचं आरक्षण आणलं, खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आहेत पण त्यांना आरक्षण देता येत नाही। हा निर्णय जो आहे भारतीय लोकशाही आणि लोकशाहीचं जे तत्व आहे, संविधानाचं तत्व आहे समतेचं, ते संपवणारा निर्णय होता आणि वेगळ्या वाटेनं हे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं गेलं। आज स्थिती अशी आहे की ईडब्ल्यूएस सर्वत्र लावण्याचा प्रयत्न होतोय,
पंतप्रधान आवास योजना आहे, ती गरिबांसाठी घराची योजना आहे, परंतु या देशाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सर्व प्रकारची संपत्ती घर दार सगळी मोठ्या प्रमाणात दिलेली आहेत, त्यांचे वाडे आहेत, आज ते ईडब्ल्यूएस मध्ये बसू शकत नाही एवढी मोठी त्यांची घर आहेत, आणि म्हणून त्यांना ईडब्ल्यूएस पण आरक्षण नको, कुणबी आरक्षण पाहिजे, ओबीसी असे इथले मराठे बोलायला लागले। मला हे सांगायचं आहे की जी पंतप्रधान आवास योजना आणली ती योजना खरी म्हणजे असली पाहिजे कोणासाठी, तर ओबीसी एससी एसटी आणि स्त्रियांसाठी असली पाहिजे, परंतु ते सामाजिक न्यायाचं आरक्षण संविधानिक आरक्षण नाकारून आरक्षण संपवण्यासाठी लोकशाही संपवण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारनं ईडब्ल्यूएस आरक्षण आणलं। आज नवी मुंबईमध्ये शिडकोची 65 घरं आहेत, पंतप्रधान आवास योजनेची 2 लाख घरं आहेत, ती घरं जात नाहीत कारण ज्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनाच ती घरं आरक्षित केली, म्हणजेच ईडब्ल्यूएस साठी आरक्षित केली, ते गरीब नाहीतच आहेत त्यामुळे ते गरिबीत बसत नाहीत, आणि जे खरोखर गरीब आहेत ज्यांना ही घरं नाहीत, जे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांना घरं द्यायची आहेत, त्यांना हे आरक्षणच नाही, अशा प्रकारचं असंविधानिक वागणं केंद्रातल्या आणि राज्याच्या सरकारकडून चालू आहे। परंतु आज सोशल मीडिया आहे म्हणून मी सोशल मीडियावर बोलतोय, परंतु वृत्तपत्र किंवा गल्लीतले आपले नगरसेवक आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, ही या ईडब्ल्यूएस योजनेविरुद्ध आवाज उठवत नाहीत, आणि ही असंविधानिक आरक्षण आहे, ही असंविधानिक योजना आहे, ते उच्च वर्णियांसाठी लावली गेली आहे, हा इथल्या मागासवर्गीयांचा संविधानिक अधिकारांचा अपमान आहे, त्यांची फसवणूक आहे, अशा प्रकारचं हे वागणं आहे, आणि म्हणून न्याय तत्वाला तिलांजली देण्याचं काम या देशामध्ये चालू आहे, ते लोकशाहीमध्ये घातक आहे। आणि मी सुरुवातीलाच अनेक वेळा सांगितलं की आपली लोकशाही संपली, आपलं संविधान संपलं की सामान्य माणसाचे मृत्यू अटळ आहेत। नोटबंदीच्या काळामध्ये याचा आपण अनुभव घेतला की नोटबंदीचं सर्वसामान्य कष्टकऱ्यांवर काय परिणाम होतील, नोटा बदलणं त्यांना शक्य होणार नाही, त्यांच्याकडे जे काही पैसे होते ते अडचणीत आहेत, अशा प्रकारचं हे जे वागणं आहे पंतप्रधानांनी केलं, आणि या नोटबंदीमध्ये अनेक लोक रांगेमध्येच मृत्यू पावले। हे जे मृत्यू आहेत हे केंद्रातल्या सरकारने असंविधानिक निर्णय घेतल्यामुळे, खरं म्हणजे लोकशाहीनुसार लोकसभेत या निर्णयाची चर्चा व्हायला पावती, विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेतले खासदार यांनी त्यावर चर्चा करून तो निर्णय घ्यायला पावता, परंतु हुकुमशाहीचा निर्णय माननीय पंतप्रधान मोदींनी घेतला आणि अनेक लोकांचे मृत्यू त्यामध्ये झाले। आणि म्हणून आर्थिक न्याय देण्यासाठी नोटबंदीचा निर्णय होता की ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना आर्थिक न्याय म्हणजे धनदांडगे भांडवलदार यांना न्याय देण्यासाठी होता, सामान्य लोकांना याचा काहीच फायदा झाला नाही, काळा पैसा बाहेर येईल असं सांगितलं गेलं, परंतु काळा पैसा पांढरा झाला आणि गरीबातल्या अत्यंत गरीब एखादी महिला म्हातारी महिला फळ विक्रेते धान्य विक्रेते यांच्या घराच्या कुठल्या तरी कोनाड्यामध्ये जे पैसे होते ते पैसे कालबाह्य ठरवण्याचा हा निर्णय झाला आणि फार भयानक स्थिती सामान्य भारतीयांवर आली। हा निर्णय सुद्धा असंविधानिक होता, मोदींच्या या निर्णयाला असंविधानिक निर्णय बोलायचं धाडस लोकसभेतल्या खासदारांनी पण नाही केलं आणि विधानसभेतल्या आमदारांनी पण नाही केलं, परंतु ग्रामपंचायत स्तरावर लोकांनी असे ठराव घेऊन हा विषय भारतीय मीडियासमोर आणायला पाहिजे आणि मीडियाला सुद्धा विकत घेतल्याच्या गप्पा किंवा विकत घेतल्याच्या चर्चा बाहेर होत आहेत। आणि म्हणून राजनैतिक न्यायाचा जो विषय आहे, आपल्या लोकशाहीने राजनैतिक न्याय सगळ्यांना भेटला पाहिजे असं सांगितलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे धर्मसत्ता ही ब्राह्मणांकडे असल्यामुळे त्या धर्मसत्तेने क्षत्रियांना अधिकार दिले राजसत्तेचे आणि वैश्यांना दिले। आज तुम्हाला माहित असेल की अदानी अंबानी या देशामध्ये अत्यंत वेगाने श्रीमंत होत आहेत आणि त्याला राजकीय पाठबळ हे केंद्राचं आहे राज्याचं आहे, महाराष्ट्र राज्यात सुद्धा लोढासारखे बिल्डर गरिबांच्या जमिनी घेत आहेत, सुधाकर शेट्टीसारखे बिल्डर मुंबईमध्ये कोळीवाडे उद्ध्वस्तग्रस्त सुटलेले आहेत। ते राजनैतिक जे अधिकार आहेत ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे एकवटल्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा माणूस हा बाहेर फेकला जातोय, उद्ध्वस्त होतोय, त्यांची घरं 1000 घरं असतील तर 500 घरं अपात्र केली जात आहेत, गावठाणाच्या गावठाणं आमची आगरी कोळी कराड्यांची मुंबईतली अनधिकृत ठरवून तोडली जात आहेत। हे राजनैतिक अधिकार हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जमीनदार जातींकडे आल्यामुळे धर्माने प्रस्थापित लोकांकडे गेल्यामुळे 85% भारतीय हा उद्ध्वस्त होत आहे, या लोकांना सुद्धा राजनैतिक अधिकार भेटले पाहिजेत। मनुस्मृतीने जर सांगितलं क्षत्रियच राज्य करू शकतात आणि क्षत्रियांनी तलवारीने राजेपद घेतलं त्याचा प्रधान हा ब्राह्मण असेल आणि त्याचा अर्थमंत्री हा वैश्य असेल म्हणजे आजचा अदानी अंबानी असेल रिलायन्सवाला असेल, अशा प्रकारचं शासन आजही या लोकशाहीमध्ये आपण देशामध्ये पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये पाहतोय। आणि म्हणून राजनैतिक अधिकार आज महाराष्ट्रात सुद्धा मराठ्यांकडे 150 आमदार आणि अख्खं मंत्रिमंडळ ब्राह्मण मराठ्यांचं पाहायला मिळतंय। हे राजनैतिक अधिकार ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांना लोकसभेत मिळत नाहीत, विधानसभेत आणि विधान परिषदेत मिळत नाहीत आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळावेत आणि म्हणून ओबीसी एससी एसटी यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकार देण्याचा प्रयत्न 73 आणि 74 घटनादुरुस्ती करून केला गेला, कारण भारतीय संविधानाने सांगितलेले की न्याय हा सामाजिक झाला पाहिजे, आर्थिक झाला पाहिजे आणि राजनैतिक पण झाला पाहिजे,
परंतु इथले क्षत्रिय इथले मराठे इथल्या ओबीसी एससी एसटीना सत्ताच द्यायला तयार नाहीत आणि आता ते ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 80% आरक्षण खात असताना वर सांगतात की ओबीसीनी आमचं आरक्षण खाल्लं आणि आम्हाला हे ईडब्ल्यूएस आरक्षण नको म्हणजे 80% आरक्षण घेतलं त्यातून फायदा घेतला नोकऱ्या घेतल्या मुक्याच्या जागा घेतल्या आणि वर आता म्हणतात की आम्हाला कुणब्यांचं म्हणजे ओबीसीचं आरक्षण पाहिजे. याच्यामध्ये दुष्ट हेतू असा आहे की विधानसभेत तर मराठे आणि ब्राह्मण हे ओबीसीना एससी एसटीना येऊ देत नाहीत लोकसभेत येऊ देत नाहीत आणि आता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा इथे त्यांना महानगरपालिकांमध्ये राजनैतिक अधिकार मिळायला लागले होते ते नगरसेवकून निवडून येऊ शकतो येऊ शकत होते. मी माझा अनुभव सांगतोय की नवी मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण महापालिका मुंबई महापालिका पनवेल महापालिका हा जो ठाणे रायगड पालघर मधला जो शहरीकरणाचा भाग आहे इथे सगळे ओबीसी मोठ्या संख्येने आहेत आणि म्हणून ओबीसी या ओबीसी आरक्षणामध्ये निवडून येत होते. परंतु आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक जी क्षमता आहे तेवढी क्षमता मुंबई महापालिकेची आणि मुंबई हे आगरी कोळी कराडी ओबीसींचा पट्टा आहे माळ्यांचा पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये ओबीसी लोक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये निवडून येतात. मग सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्राच्या विधानसभेपेक्षा महाराष्ट्र मुंबईच्या महापालिकेमध्ये आहे ठाणे महापालिकेमध्ये आहे आणि ही सत्ता सुद्धा ब्राह्मणांना आणि मराठ्यांना पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी काय केलं की फडणवीस बोलले की बाबा ओबीसींची जनगणना नाही त्यांची आकडेवारी नाही इम्पिरिकल डेटा नाही असे मोठे मोठे शब्द वापरले आणि ह्या निवडणुका होऊच दिल्या नाहीत आणि ह्या निवडणुका होऊ न देणं म्हणजे काय आहे तर ओबीसींचे राजनैतिक अधिकार नाकारणं आहे आणि आज इथे ओबीसींचे नगरसेवक नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत आणि म्हणून प्रशासकीय अधिकारी मराठ्यांचे आणि ब्राह्मणांचे आणले आणि महापालिकांची लूट या देशामध्ये खास करून मुंबई परिसरामध्ये चालू आहे. आमच्या नगरसेवकांनी मला फोन करून सांगितलं पाटील साहेब हा विषय तुम्ही मांडा तुम्ही का मांडत नाही तर अनेक लोक सांगतात आम्ही भाजपचे नगरसेवक आहोत आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही राष्ट्रवादीचे आहोत आम्ही शिवसेनेचे आहोत आणि या सगळ्यांचे पक्षप्रमुख हे उच्चवर्णीय असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलायची हिंमत नगरसेवकांची नाही कारण उद्या ते तिकीट देणार नाहीत अशा प्रकारची भीती ओबीसींमध्ये आहे स्त्रियांमध्ये आहे आणि म्हणूनच राजनैतिक अधिकारांची गळजेपी आज महाराष्ट्रात चालू आहे ते उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य करतात आणि म्हणून या लोकांनी राजनैतिक अधिकार जे संविधानाने दिलेत ते नाकारलेले आहेत. परंतु नगरसेवकांना संविधानाने हे आम्हाला राजनैतिक अधिकार दिलेले आहेत हे सांगणारा कुणी नाही. त्यांना असं वाटतं की आम्हाला शरद पवारांनी अधिकार दिले आम्हाला उद्धव ठाकरेने दिले आम्ही आम्हाला फडणवीसांनी दिले आम्हाला कुणीतरी राहुल गांधींनी दिलेत अशा प्रकारची अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये असल्यामुळे पक्ष आम्हाला हे नगरसेवकाच्या तिकीट देतात आणि त्यांच्या कृपेवर आम्हाला हे अधिकार मिळतात अशी अंधश्रद्धा भरल्यामुळे त्यांच्या हातात संविधान नसल्यामुळे ते दैववादी झालेत ते अंधश्रद्धाळू झालेत आणि संविधानाने दिलेली राजनैतिक सत्ता समजत नसल्यामुळे ओबीसींचं राजनैतिक शोषण चालू आहे. ओबीसींचं एससी एसटीचं शोषण म्हणजे 85% भारताचं शोषण चालू आहे आणि म्हणून लोकशाही धोक्यात आलेली आहे. आज नगरसेवक रोज मला फोन करून सांगतात की पाटील साहेब हा विषय बोला तर खरं म्हणजे रस्त्यावर येऊन ह्याचे आंदोलन व्हायला पाहिजेत जर आपली लोकशाही धोक्यात असेल तर तुमचे मृत्यू निश्चित आहेत आणि म्हणून सफाई कामगार म्हणून महापालिकेमध्ये काम करणारे जे लोक आहेत ते अत्यंत बिकट अवस्थेचं मृत्यूचं जीवन मृत्यूचा अनुभव रोज घेत आहेत आणि यांचा मृत्यू सुद्धा घडण्याला कारण हे ब्राह्मण मराठ्यांचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे हे असंविधानिक आहे ते करतायत आणि म्हणून त्याच्या पुढे जाऊन आपल्या संविधानाने सांगितलंय की नागरिकांमध्ये जात धर्म लिंग यावरून भेदभाव करता येणार नाही परंतु हा भेदभाव प्रचंड होतोय. इथला सफाई कामगार जो आहे तो अतिशूद्र जातीतला आहे आणि तो अतिशूद्र जातीतल्या लोकांकडे सफाईचं काम शहरांमध्ये दिलेलं आहे तो महापौर होणं किंवा नगरसेवक होणं हा जो मार्ग आहे त्यांचा तो या ब्राह्मण मराठ्यांनी तुमची लोकसंख्येची जनगणना नाही म्हणून आम्ही देऊ शकत नाही नगरसेवक म्हणून अधिकार देऊ शकत नाही परंतु जनगणना करणं हे सुद्धा तुमचं संविधानिक कर्तव्य आहे. मग तुम्ही जनगणना का करत नाही कारण तुम्हाला भीती आहे. जनगणना झाली तर सारी संपत्ती 150 आमदार मराठ्यांचे तेवढेच मंत्रिमंडळ मराठ्यांचं ब्राह्मणांचं सतत फडणवीस खानदानी म्हणजे फडणवीसांचा हक्क खानदानी जमीनदारांचा आहे आणि पेशव्यांचा आहे आणि हे लोक सतत सत्तेत आहेत आणि हे सत्तेत राहून या देशाचं शोषण करतात. पण पुन्हा पुन्हा ब्राह्मण मराठा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात आलटून पालटून का होतात ही विषमता आहे ही असंविधानिक स्थिती आहे आपल्या देशाची. परंतु याच्यावर बोलणारे वक्ते नाहीत आणि सामान्य माणसाचा आक्रोश जात नाही. आजही महाराष्ट्रात जात धर्म लिंग यावरून भेदभाव केला जातो भेदभाव करू नये असं संविधानाचं म्हणणं आहे. आणि म्हणून कालच्या एका मॅक्स महाराष्ट्रवर मी बोलताना सांगितलं होतं की बाबा रे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महिला होऊ शकत नाही गृहमंत्री महिला होऊ शकत नाही महसूल मंत्री महिला होऊ शकत नाही हे जे स्थिती आहे असंविधानिक आहे आणि संविधानाच्या विरोधातली स्थिती आहे आणि म्हणून असंविधानिक स्थिती बदलायची असेल तर शरद पवारांसारख्या ज्येष्ठ व्यक्तीने मरण्यापूर्वी कबूल केलं पाहिजे की या देशामध्ये संविधान आणण्यामध्ये मी अपयशी ठरलो आणि म्हणून ही एक ज्येष्ठ
राजकीय नेते म्हणून शरद पवारांच्या बद्दल मी बोलतोय त्यांच्यावर राग आहे म्हणून बोलत नाही, परंतु ज्येष्ठ राजकारणी अत्यंत अनुभवी राजकारणी म्हणून संविधानाच्या स्तरावर त्यांचं जीवन हे अपयशी ठरलेलं आहे। त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी आहेत, लालकृष्ण अडवाणी आहेत, नरेंद्र मोदी आहेत, ह्या सगळ्या वयोवृद्ध माणसांनी संविधानाच्या बाबतीत चुकीचं काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांना कधी त्याच्यापुढे अशा लोकांना संविधान विरोधी लोकांना किमान भारतरत्न पुरस्कार देऊ नये, कारण भारतरत्न पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, त्याचा सन्मान त्या पुरस्काराचा मोठा आहे। संविधान विरोधी लोकांना तो मिळू नये आणि असा कोणाला पुरस्कार मिळत असेल तर नागरिकांनी पत्र लिहून राष्ट्रपतींना कळवलं पाहिजे, सुप्रीम कोर्टाला कळवलं पाहिजे की राजकीय जीवनात या लोकांनी धर्म जात लिंग यावरून स्त्रियांना ओबीसीना एसएसटीना अधिकार नाकारले होते, म्हणून अशा माणसांना संविधानिक पुरस्कार देणं टाळलं पाहिजे। हे पुरस्कार सैनिकांना तुम्ही द्या, समाजाच्या प्रति संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना द्या, वैज्ञानिकांना द्या, परंतु या राजकीय लोकांनी संविधानाकडे लोकशाहीकडे वाटचाल करणाऱ्या 85% भारताचे मार्ग रोखून धरले आणि आमच्यानंतर आमच्या मुलांना आमच्या नातवंडांनाच सत्तेची पदं मिळावीत आणि ती सुद्धा उच्चवर्णीयांना मिळावीत अशा प्रकारचे वागलेले जे जे लोक आहेत, घराणेशाही जपणारे लोक आहेत, ते लोकशाहीचे विरोधक आहेत आणि त्यांना असे प्रकारचे पुरस्कार कधीच मिळू नयेत अशा प्रकारची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली पाहिजे। मी न्यायानंतर संविधानाने दिलेले जी जीवनमूल्य आहे ते स्वातंत्र्य याच्यावर मी बोलणार आहे। बंधू आणि भगिनींनो, ज्या देशामध्ये विचारांचं स्वातंत्र्य नाही, म्हणजे आपले वैचारिक अनुभव व्यक्त करण्याची संधी संविधानाने दिलेली आहे, असं असताना सुद्धा आपण लोक बोलत नाही आणि त्याचा फायदा आपले राजकीय नेते घेत आहेत किंवा उच्चवर्णीय लोक घेत आहेत। जरांगे पाटील यांचं आंदोलन हे असंविधानिक आहे हे एक वाक्य बोलायला कुठला ओबीसी बांधव तयार नाही आणि म्हणून तुम्हाला दिलेलं विचारांचं स्वातंत्र्य आहे। तुम्ही मागासलेले आहात का किंवा तुमचं कोणी शोषण केलेलं आहे का? आदिवासी किती मागासलेले आहेत, एससी एसटी किती मागासलेले आहेत, त्यांचं शोषण किती झालेलं आहे, मग तुम्ही खरोखर हे आंदोलन करताय न्यायाचं आहे की नाही, एवढा विचार बोलायला काय हरकत आहे? परंतु हे संविधानाने दिलेलं वैचारिक स्वातंत्र्य आम्ही बोलायला तयार नाही। त्यानंतर आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, या देशामधल्या स्त्रियांचं स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृतीने शोषण केलं होतं, आजही मोठ्या प्रमाणात हे शोषण होतंय। त्यांच्या मनातले विचार, मग ती सरपंच महिला असेल, ग्रामसेवक महिला असेल किंवा जिल्हा परिषद मधली असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल, या महिला हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरत नाहीत, म्हणजे उपयोगात आणत नाहीत। मणिपूरमध्ये महिलांचा प्रचंड अपमान झाला, या मणिपूरच्या घटनेनंतर संपूर्ण देशातल्या स्त्रियांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करायला पावतात। सांगायला पाहिजे की या लोकशाहीमध्ये आपली तिन्ही सैन्य दलं आहेत, म्हणजे हवाई दल आहे, तुमचं पायदळ आहे, तुमची नेव्ही आहे, एवढं सगळं असताना आमच्या देशामध्ये मणिपूरमध्ये रस्त्यावर महिलांचा जर अपमान होत असेल तरी आकाशातली क्षेपणास्त्र फक्त पाकिस्तानच्या विरुद्ध वापरायचे का किंवा चायना विरुद्ध वापरायचे का? देशातले महिलांचे शत्रू आहेत, त्यांना बंदुकीच्या गोळ्या घालणं किंवा त्यांना शासन करणं ही क्षमता देशातल्या आपल्या सैन्य रचनेत किंवा पोलिसांमध्ये नाही का? मग ही शक्ती कशासाठी आहे? ही शक्ती स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार दाबण्यासाठी आहे का? मी म्हणतो की बाबा आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे, पोलीस आहे, त्यांनी चौकशी करावी आणि आता शोध घ्यावा। डायरेक्ट गोळ्या घालण्याचा विषय मी कधी त्याचं समर्थन करणार नाही, परंतु या महिला विरोधी शक्तींना भीती वाटत नसेल मग ती शस्त्र काय उपयोगायची? दसऱ्याला का त्याचं फक्त शस्त्रपूजन करायचं का? नागपूरला त्या शस्त्रांचा उपयोग काय? तुम्ही महिलांना शकत नाही, त्याचा फायदा काय? आणि म्हणून शस्त्र ही शोभेची नाही, ती पूजेची नाही, तर ती जे लोकशाही विरोधी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध वापरता आली। खरं म्हणजे देशांतर्गत जे शत्रू आहेत हे सीमेवरच्या शत्रूपेक्षा भयंकर आहेत, कारण देशांतर्गत जे मृत्यू आहेत म्हणजे रस्त्यावर मरणारे लोक, मुली ज्या आहेत गर्भाशयात गर्भजल चिकित्सा करून डॉक्टर मारतात, त्यांचे मृत्यू हे काय आकाशातला देव करत नाही, आपण माणूस करतो, जो मनुवादी आहे तो पिता करतो, ही माता करते, हे सगळे जे विषय आहेत म्हणजे सतीप्रतीमध्ये लोकपूर्वी मरायचे, या सतीप्रतीला विरोध करूनच स्त्रियांचं संरक्षण झालेलं आहे, या सगळ्या प्रथा हिंदू धर्मात होत्या, यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारलं गेलं होतं। आज सुद्धा सामान्य माणूस अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरत नाही, अशा प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोढा बिल्डरने आमच्याकडे जमिनींची फसवणूक आमच्या आगरीकोळी समायची केली, त्यावेळी ही फसवणूक मी जेव्हा युट्यूबला मीडियामध्ये मांडली तेव्हा माझ्यावर 5 कोटीचा गुन्हा दाखल झाला। आमची केस काही वकील लढतात, पहिल्या वकिलाला यांनी लोढानी खरेदी केलं, दुसरा वकील जो ऍडव्होकेट आहे परंतु त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यच माहीत नाही, खरं म्हणजे मला आता वाटायला लागलं की माझी चूक झालेली आहे की मी वकील झालो असतो, न्यायालयात जाऊन न्यायमूर्तींना सांगितलं असतं, मी जो बोललो तो लोकांवरचा अन्याय बोललो, माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं वापरलं, परंतु न्यायमूर्तींना सुद्धा जेव्हा लोक रस्त्यावर येऊन मीडियावर बोलतात त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे समजत नाही, अशा प्रकारची गुलामगिरी, अशा प्रकारची दहशत न्यायव्यवस्थेवर इथले लोढा असतील, इथले मोदी असतील, अदानी अंबानी यांनी आणलेले आहे आणि आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी आहे, कारण माझ्याकडे आज कल्याण न्यायालयात माझ्यावर 5 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा लोढाने दाखल केला आहे। मी जे बोललोय ते खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या अधिकारांविषयी बोललो होतो,
आता मला कधी वकील भेटतोय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय सांगणार. मी इथे मीडियावर सगळ्या वकिलांना आवाहन करतोय की मी इथे मीडियावर बोलू शकतो नागरिक म्हणून, परंतु न्यायालयात न्यायमूर्तींना पटवून देणारा वकील पाहिजे की जो सांगेल की बाबा राजाराम पाटील बोलले की त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं. लोढाला लोढांनी लोकांच्या जमिनी खाल्ल्या, इव्हीक्यू प्रॉपर्टी 350 एकर जमीन खाल्ली. इव्हीक्यू प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, बॅरिस्टर जिना पाकिस्तानचे पंतप्रधान होते, त्यांचा 2000 कोटींचा बंगला मुंबईत आहे, तो लोढाला खरेदी करताना एवढे कायदे कडक आहेत इव्हीक्यू प्रॉपर्टीचे. मग 350 एकर जमीन आगरी कोळ्याच्या ताब्यात होती, त्याला इव्हीक्यू प्रॉपर्टी म्हटलं गेलं आणि ते लोढांनी खरेदी केली. हे जे केंद्रीय कायदे आहेत त्या कायद्यांच्या विरुद्ध जाऊन यांनी जमिनीचा भ्रष्टाचार लोढांनी केलाय. ती गोष्ट मी चॅनलवर बोलल्यानंतर माझ्यावर 5 कोटीचा गुन्हा दाखल होतो. लोढा म्हणतो माझी अब्रू गेली. अरे तू तर रोज लुटमार करतोय इथल्या मुंबईतल्या आगरी कोळ्याला फसवणारा लोढा हा भाजपचा मंत्री आहे आणि त्यांनी ही फसवणूक केली, याविषयी मी बोलायचं नाही का? आणि अशी स्थिती जर माझ्यासारख्या माणसावर येत असतील तर लक्षात घ्या, संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलेलं आहे. याच पद्धतीने विश्वासाचं, आपला विश्वास कोणावर आहे ते विश्वासाचा अधिकार सुद्धा आपल्याला संविधानाने दिलेला आहे. श्रद्धेचा अधिकार सुद्धा दिलेला आहे, म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असेल तर त्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. आणि उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्ही कोणाची उपासना करावी, रामाची करायची का, कृष्णाची करायची का, हनुमानाची करायची का, भगवान बुद्धांच्या विचारांची करायची का, महावीरांची करायची का, ही सगळी स्वातंत्र्य आपल्याला या संविधानाने दिलेली आहे. परंतु धर्मांतराला विरोध करणारे लोक आज आपण या देशामध्ये पाहतो. इस देश में रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा, अशा प्रकारच्या दादागिरीच्या घोषणा आपला जो संघ परिवार आहे किंवा ज्यांची सत्ता या देशामध्ये ते देतात, आणि जबरदस्तीने मग मुस्लिम असतील किंवा ख्रिश्चन असतील यांना पकडायचं, त्यांना शस्त्राचा धाक दाखवायचा आणि सांगायचं की जय श्रीराम बोललास तरच तुला इथे राहता येईल. हे जे विषय आहेत हे असंविधानिक आहे. आता अशा मगरूर गुंड लोकांना जर आपण संविधानाच्या भाषेत सांगायला गेलो की तुम्ही असंविधानिक बोलता तर त्यांच्या बुद्धीचा तेवढा विकास झालेला नाही, त्यांना त्या गोष्टी कळत नाहीत. आणि म्हणून शाळेतले शिक्षक पूर्वी कधीतरी लोकशाहीच्या विरोधात जाऊन छडी घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना शिक्षा करायचे, ती छडी मारत असताना त्याला दुखापत होणार नाही, इजा होणार नाही याची काळजी घ्यायचे. आणि म्हणून आज आपला जीव वाचवण्यासाठी म्हणजे उपासनेचं स्वातंत्र्य मुस्लिमांना आहे, ख्रिश्चनांना आहे, बौद्धांना आहे, आमच्या बाकीचे पारशी असतील आणि हिंदूंमधल्या वेगवेगळ्या जाती असतील, त्यांची दैवत वेगवेगळी आहेत, त्यांचा अधिकार संविधान दिलेला आहे. त्याच्यावर कोणी जर जबरदस्ती करत असेल तर ती जबरदस्ती असंविधानिक आहे हे बोलणारे लोक आज आपल्या देशात राहिले नाही. परंतु संविधानाचा अर्थ कमीत कमी पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगावा, समाजसेवकांनी सांगावा, लोकसेवक जे जे आहेत आमदार खासदार त्यांना संविधान माहीत असलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या अत्याचारांच्या घटना संविधान विरोधी घडल्या तर त्याच्यावर गुन्हे नोंदवणारे संविधानिक वकील असले पाहिजेत. आज खरं म्हणजे वकील आहेत त्या वकिलांचे युक्तिवाद आणि चर्चा आपण बघतो ते कधीही न्यायालयामध्ये हे संविधानिक आहे की असंविधानिक आहे असं बोलत नाहीत. संविधानाची चर्चा जर न्यायालयात होत नसेल, संविधानाची चर्चा पत्रकारिता क्षेत्रात होत नसेल, संविधानाची चर्चा प्रशासनामध्ये होत नसेल, संविधानाची चर्चा ही विधानसभेत लोकसभेत होत नसेल आणि तिथे नोटबंदी सारखे एकतर्फी निर्णय हुकुमशाही सारखे निर्णय लादले जात असतील, नरेंद्र मोदींच्या निर्णयांना विरोध करणारे खासदार विरोधी पक्षात लोकसभेत नसतील, राज्यसभेत नसतील, विधानसभेत नसतील, आज एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? मराठा जातीचा आहे म्हणून जरांगे पाटलांचं कौतुक आणि आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, आणि मग ओबीसी एससी एसटी कोण आहेत? हे लोक भारताचे नागरिकच आहेत ना. मग तुम्ही असंविधानिक गोष्टींचा उहापोह करता, याला आम्ही तुम्ही रिक्षावाले मुख्यमंत्री झालात म्हणून माफ करायचं का? तर नाही. तुम्ही मुख्यमंत्री झालात हे पद संविधानिक आहे. तुम्हाला संविधान समजत नसेल तर संविधान समजून घ्या, परंतु तुम्ही साधे डोळे आहात. तुम्हाला आता दरांगे पाटलांची सुद्धा अनेक वक्तव्य असंविधानिक आहे, आम्ही जाळून टाकू, आम्ही तोडून टाकू, आम्ही असं करू, हे काय संविधानिक आहे का? अशा प्रकारचं नेतृत्व मराठा समाज कसा मान्य करतो हा माझा प्रश्न आहे. की आरक्षणासाठी तुम्ही जो नेता निवडलाय हा असंविधानिक बोलतो, त्याला संविधानाची भाषा कळत नाही, पण त्याला नेता म्हणून साहेब म्हणून न्यायमूर्ती आणि आमदार खासदार का बोलतात हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून उद्या ओबीसींचे जे मेळावे आहेत त्या ओबीसींच्या नेत्यांना मी विनंती करतो की मराठा बांधवांना संविधान कळत नसेल तर कमीत कमी ओबीसीनी सुद्धा संविधान सांगितलं पाहिजे. आणि आरक्षण हे संविधानामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेलेच असतं. तुम्ही मराठी आहात म्हणून मुख्यमंत्री तुमचे आहेत, महसूल मंत्री तुमचे आहेत, फडणवीस ब्राह्मण तुमच्या जवळचे आहेत, कारण ब्राह्मणांनी पेशवाई तुम्हाला सरदार काय दिलेले आहेत, तुमचे लोक सत्तेत आहेत, म्हणून वाटेल ते लाड इथे पुरवले जाणार नाहीत हे जरांगे पाटलांना सांगणारा ओबीसी नेता आपल्याकडे नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की संविधान त्या जरांगे पाटलांना भेट द्या आणि एकदा महाराष्ट्राचा दौरा फक्त मराठ्यांच्या भागात करू नका, आदिवासींच्या भागात जा, आमच्या आगरी कोळ्यांच्या ओबीसींच्या पट्ट्यात या कोळीवाड्यांची अवस्था तुमच्या मराठा महसूल मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी किती बिकट केलेली आहे, कशा जमिनी बिल्डरांना देण्याचं काम एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये करतायत हे जरा जरांगे पाटलांनी बघावं. आणि दौरे हे
तुम्हाला मागास म्हणजे काय समजायचं असेल तर ओबीसी एससी एसटी यांच्या क्षेत्रात करावे. मराठ्यांची क्षत्रियांची आंदोलन करून तुम्ही दहशत करतायत आणि दहशतीने तुम्हाला आरक्षण कधीच मिळणार नाही. इथला ओबीसी इथला एससी एसटी संविधानाच्या मार्गाने आता चाललेला आहे आणि संविधानाचा मार्ग हा न्यायाचा मार्ग. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी सगळे अधिकार स्वातंत्र्याचे अधिकार आपल्याला दिले आहेत, मी जे बोलतोय ते संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे, आणि मी बोलतोय हे कुणालाही न घाबरता बोलतोय. मग जरांगे पाटील असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, यांना कुणालाही मी घाबरत नाही. कारण मी भारतीय संविधानाला म्हणतो, संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो. आणि म्हणून पुढचं जे जीवनमूल्य आहे संविधानाने सांगितलेलं ते समतेचं आहे. दर्जाची म्हणजे जो दर्जा मुख्यमंत्र्याला आहे किंवा जो दर्जा ब्राह्मण मराठा वैश्य यांना या देशात होता त्यांच्या बरोबरीची संधी मागासवर्गीयांना सुद्धा मिळावी अशा प्रकारचं संविधान सांगतं. आणि म्हणून सफाई कामगारांची हलकी कामं, चपला शिवण्याची कामं, मासेमाऱ्यांची कामं, मध काढण्याची जंगलातली कामं ही आदिवासी एससी एसटी ओबीसीनीच करावी आणि आम्ही फक्त पीएसआय होणार, महसूल मंत्री होणार, मुख्यमंत्री होणार ही दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही. दर्जा आम्हाला सुद्धा पाहिजे, चांगल्या दर्जाचं जेवण, चांगल्या दर्जाचं राहणीमान, चांगली घरं ही आम्हाला सुद्धा पाहिजे. आणि म्हणून आज मागास वर्ग संविधानानुसार आपला दर्जा बदलतोय, तो आयएस होतोय, तो आयपीएस होतोय, तो चांगल्या घरात राहायला चाललाय, ही गोष्ट इथल्या महाराष्ट्रातल्या उच्च वर्णाला फुफायला लागली आणि म्हणून ते सांगायला लागलं की आम्हाला आता ओबीसीचं आरक्षण पाहिजे. आज राज्य तर तुमच्याकडे आहे, प्रशासन तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे सगळी प्रतिनिधित्व तुम्हाला भेटलेलं, तर आणखी कुठून काय आणणार. आणि म्हणून मागास वर्गीयांच्या विरोधात ही जी वाटचाल आपल्या देशाची चालू आहे ही लोकशाही धोक्यात आल्याचं लक्षण आहे, संविधान धोक्यात आल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून समता हे तत्व संधीची समानता यासाठी आलेले आहे की या देशावर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं राज्य होतं. आणि संविधान आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही आता हे जे सत्तेची सगळी क्षेत्र आहेत ही धर्मसत्ता ब्राह्मणांकडे होती आणि धर्मसत्ता नाही तर राजसत्ता सुद्धा पेशव्यांनी आपल्या हातात घेतली. याच पद्धतीने क्षत्रियांकडे या देशाची महाराष्ट्राची राजसत्ता आज आहे. देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ते आता बघा. महाराष्ट्राचा महसूल मंत्री, महाराष्ट्राचा गृहमंत्री ब्राह्मण, महसूल मंत्री मराठा, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा, ही जी राज्यशास्त्रातली मंत्रिमंडळातली पदं आहेत ती पदं ओबीसी एससी एसटींना नाकारली गेलीत. म्हणजे संविधानाने दिलेली संधी तुम्ही नाकारलेली आहे. यासाठी जे जे मार्ग अवलंबित ते लोकशाहीच्या विरोधी आहेत. आणि म्हणून या मागासवर्गीयांना ओबीसी एससी एसटीला संधीची समानता आपण नाकारलेली आहे. ती संधीची समानता नाकारलेली आहे, समानतेच्या तत्वाला, संविधानिक तत्वाला आपण विरोध करतायत. आणि म्हणून याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी समस्त मागासवर्गीयांची माफी मागितली पाहिजे. कायद्यासमोर सगळे नागरिक समान आहेत, परंतु कायद्यासमोर सगळे नागरिक समान असताना आजच्या घडीचं पुन्हा उदाहरण देईन की इथे आदिवासींनी पण आंदोलन केली. आदिवासींनी सांगितलं की आमच्या आरक्षणामध्ये धनगर नकोत, आणि ते बरोबर आहे. धनगर जे एसटींचं आरक्षण मागतात हे आरक्षणाचा द्रोह आहे. आणि म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही यासाठी विरोध करतोय की तुम्ही कधीच मागासलेले नव्हतात आणि तुम्ही जर ओबीसीमध्ये येत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय. आज जालना बीड वगैरे तिकडे आंदोलन चालू आहे, पण मुंबईत मोठ्या प्रमाणात विरोध या असंवैधानिक मराठा आरक्षणाला आम्ही करणार आहोत. सगळे नागरिक जर समान आहेत तर समानतेच्या तत्वानं 70 वर्षात तुम्ही मागासवर्गीयांनी समानता दिली काय हा महाराष्ट्र शासनाला माझा प्रश्न आहे. तुम्ही समानता देऊ शकले नाहीत, उलट समानता देण्याचं तत्व जे आरक्षण होतं त्याला मूलाधार हा समानतेचा होता, ते आरक्षणच आम्हाला पाहिजे अशा प्रकारचं हे जे आहे तत्वज्ञान आज महाराष्ट्राच्या राजकारणात वापरलं जात आहे. आणि म्हणून बंधुता जी आहे ते तत्व संविधानातलं मी सांगणार आहे की व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता एकात्मता राखणारी बंधुता असली पाहिजे. आज मला कल्पना आहे की जरांगे पाटील हे असंविधानिक आंदोलन करतायत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा असंविधानिक वागतायत, परंतु याचा सामना करताना हिंसेने ते चालणार नाही. तर आम्ही मानतो, मी शब्द वापरतो की मराठा बांधव हाच शब्द वापरतो, कारण संविधानाने दिलेली बंधुता मला माहित आहे. शेवटी आम्ही या देशातले सगळे नागरिक आहोत आणि बंधुभावाने जगणार आहोत. एक भाऊ जर दादागिरी करायला लागला, मराठा बांधव जर ओबीसीसमोर दादागिरी करायला लागला, त्याला प्रेमाने आम्ही समजवू आणि प्रेमाने समजवू, कारण आमच्या हृदयामध्ये भारतीय संविधानाच्या शिल्पकाराने प्रेमच पेरलेलं आहे. हे मग उच्चवर्णीय असतील किंवा शुद्रातिशूद्र असतील, हे आम्ही सगळे भाऊ आहोत आणि घरातलं भांडण घरातच सोडवलं पाहिजे या पद्धतीने लोकशाहीमध्ये आम्ही लढणार आहोत. आणि म्हणून बंधुतेच्या तत्वानं देशातल्या नागरिकांनी चर्चा कराव्या आणि वागावं अशा प्रकारचा न्याय आपण आपल्या देशामध्ये स्वीकारलेला आहे. आणि संविधानाचा हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ भारतीयांच्या जगण्याचा ग्रंथ आहे. आणि म्हणून बंधुतेचा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. प्रजासत्ताक जे तत्व आहे आपल्या देशातलं की या संज्ञेमध्ये जनतेकडे सगळे अधिकार सार्वजनिक पदे भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली असली पाहिजेत,
प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमी 5 वर्षांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो, परंतु आज नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान 2014 पासून व्हायचा प्रयत्न करतात, त्यांना असं वाटतं की पद आमरण असावं। जगामधल्या अनेक हुकूमशाहींनी असा प्रयत्न केलेला आहे, रशियामध्ये तो प्रयत्न चालू आहे, अनेक राष्ट्रांमध्ये चालू आहे, आणि ते हुकूमशाह काय निर्णय घेतात आपण पाहतोय। म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये सुद्धा इस्रायलमध्ये हा प्रयोग चालू आहे आणि भारतामध्ये पण तो प्रयोग चालू आहे की एकच पंतप्रधान, एकच देश, एकच मत, एकच निवडणूक असं करता करता हाच पंतप्रधान कायम असावा, अशा प्रकारचं वागणं जे आपल्या देशात चालू आहे ते लोकशाहीचं अपयश आहे। आता विरोधी पक्षांनी जोर मारला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मोदींना, मोदी साहेब तुमची टर्म संपली, तुम्ही नोटबंदी आणली, कोरोनामध्ये आमचा छळ केला आणि देशातल्या सार्वजनिक संपत्ती, लोकशाहीची जी बलस्थानं होती ती बलस्थानं, सार्वजनिक संस्था, सार्वजनिक उद्योग तुम्ही तुमच्या मित्रांना अदानी अंबानीला विकलेले आहेत आणि लोकसभेत चर्चा न करता विकलेले आहेत। अत्यंत कष्टाने स्वातंत्र्यानंतर आपल्या सगळ्या आजीबाजी पंतप्रधानांनी ह्या सार्वजनिक व्यवस्था, रेल्वे असेल, विमानतळ असतील, बंदर असतील, ही अदानीला विकण्याचा जो सपाटा आज चालू आहे तो लोकशाही विरोधी आहे आणि हे लोकशाही विरोधी आपल्या पंतप्रधानांचं वागणं हे चुकीचं आहे। यासाठी आपण रस्त्यावर येऊन भाषणं केली पाहिजेत आणि म्हणून हे जे हक्क अधिकार आहेत ते कसे मांडायचे, त्याचे अधिकार सुद्धा सर्व नागरिकांना आपल्या घटनेच्या कलम 19 मध्ये नमूद करण्यात आले आणि ते म्हणून सांगतोय की आज या हे जे आहे बहुजन संघटक चॅनल आहे, या बहुजन संघटकच्या चॅनलने पुण्यामधून मला इथे बोलायची संधी दिलेली आहे। हा भारतीय संविधानाचा गौरव आहे आणि म्हणून या बहुजन संघटकच्या चॅनलच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो की पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मला इथे करायला मिळतोय आणि म्हणून आर्टिकल 19 नुसार संविधानातल्या, तर म्हणजे संविधानावर हे सातत्याने अनेक वक्त्यांना बोलायला दिलं पाहिजे, सगळ्यात गोष्टी मला समजतील अशातला भाग नाही, पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। अनेक विद्वान वक्ते इथे आहेत, तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आपल्याकडे आर्टिकल 19 नुसार संविधानाच्या मिळाले, परंतु भाषण आम्ही करतो का? आज महाराष्ट्रामध्ये वक्ते आहेत का? मला आठवतं समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषण जी रेकॉर्डेड आहेत ती आपल्याला माहित आहे आणि लिखित भाषण आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची भाषण इतकी विद्वत्तापूर्ण आहेत की अनेक वर्ष होऊन गेली तर ती सत्यच राहतात, त्यांना त्यातलं एखादं वाक्य खोटं ठरत नाही, इतकं विद्वत्ता त्यांच्या बोलण्यामध्ये। भगवान बुद्धांची भाषणं म्हणजे त्यांनी त्या काळात ते बोलले असतील, लोकांचं प्रबोधन केलं असेल, परंतु त्यांचं एक वाक्य मला आज आठवतं आणि आमच्याकडे नवी मुंबई विमानतळामध्ये नदीचा प्रवाह विमानतळासाठी बदलला गेला आणि डुंगी नावाचं गाव जिथे होतं त्या गावामध्ये पूर्वी सम्राट अशोकाकालीन बंदर होतं आणि ते बंदर त्याच्यावर भराव करून ते नदीचा प्रवाह काटकोणात वळवण्यात आला आणि वळवण्यात आल्यामुळे आज ते पाणी ज्या दिशेकडे जायला पाहिजे नैसर्गिकरित्या तिकडे न जाता भलतीकडेच वळवलं आणि त्यामुळे तिथे पूर यायला लागला। तर या संदर्भामध्ये मी तिथे नदीमध्ये नदीपात्रात होडीने घेऊन गेलो आणि ते बघितलं सगळं, शिडकोचं कारभार आणि आताच्या सगळ्या विमानतळ बांधणाऱ्या आर्किटेक्ट लोकांना, तर ते त्यांचा अंदाज पूर्ण चुकलेला, तिथे आता पूर येतो आणि या बाबतीत भगवान बुद्धांनी 2000 वर्षापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की पाणी नेहमी उताराकडे जाते। आता पाणी नेहमी उताराकडे जाते हे निसर्ग सत्य भगवान बुद्धांनी अनेक वर्षापूर्वी वापरलं होतं, पण ते बोलले ते निसर्ग सत्य होतं। अशा प्रकारची निसर्ग सत्य सांगणारे वक्ते किंवा भाषण करणारे लोक हे लोकशाहीसाठी गरजेचे आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदी किंवा आताचे राज्यकर्ते मूर्खासारखे जे निर्णय घेतात त्या निर्णयांचा त्रास लोकांना होतोय आणि त्यामध्ये अनेक लोकांचा, शेतकऱ्यांचा मृत्यू होतो, शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडले जातात, जेव्हा निर्यात करायचे असते कांदा किंवा नफा मिळणार असतो नेत्यांना तेव्हा ते निर्यातीवर बंधनं घातली जातात। म्हणजे शेवटी कांदा काय, केळी काय किंवा द्राक्षे काय ही नाशवंत फळं आहेत किंवा मासळी काय ती वेळीच विकली गेली पाहिजे, परंतु राज्यकर्ते त्या शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येते। हे सगळे निर्णय निसर्गविरोधी असतात आणि निसर्गविरोधी निर्णय जे राज्यकर्ते घेतात त्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध भाषण करून आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार आम्हाला दिलेला आहे। हे शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी मी सांगतो आणि म्हणून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानाच्या 19व्या कलमाने दिलं आहे आणि त्यानुसार मी बोलतोय आणि आपण ऐकताय। मी आपल्याला हे सांगेन की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं मला आहे तसं आपल्याला पण आहे, आपण सुद्धा माझं चुकत असेल तर यावर अभिव्यक्त व्हायला पाहिजे, पण यावर प्रतिक्रिया आल्या पाहिजे की भाषणं गेली पाहिजे असं मला वाटतं आणि शांततापूर्ण आणि निशस्त्र सभा भरवणं हे सुद्धा संविधानाच्या आर्टिकल नुसार 19 नुसार आपल्याला भेटलं आहे। शांततापूर्ण म्हणजे आपल्या आंदोलनामुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान व्हायला नको आणि म्हणून मराठा आंदोलनाच्या काळामध्ये अनेक लोकांची घरं जाळली गेली, अनेक लोकांच्या गाड्या फोडल्या गेल्या। आपल्याला माहित आहे की संविधानावर बोलणारे संविधान तज्ज्ञ वकील आपले ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडण्यात आली। हा जो प्रकार आहे हे मराठा आंदोलनाचं हे हेतू जे आहे ते हिंसक आहे
आणि त्या आंदोलनामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे वकील आहेत ते कुठून आलेले आहेत, म्हणजे अत्यंत शोषित अशा पिचलेल्या अशा घरातून ते आलेले आहेत आणि त्यांनी कष्टाने कमवलेल्या गाडीवर गाडी फोडण्याचं काम मराठा आंदोलकांनी मुंबईत केलं, ही मुंबईतली शांतता बिघडवण्याचा प्रकार होता आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जी आंदोलनं झाली मराठा क्रांती आताची आणण्याची आरक्षणाची, त्यांनी हे जे लोन आहे गाड्या फोडणं हे करणं, कारण मुंबई ही अत्यंत संपन्न आणि सुखी संपन्न जीवन असलेली नगरी आहे, या मुंबईमध्ये येऊन आता हा जो प्रयत्न मराठा आंदोलकांचा कल्याण किंवा मुंबई परिसरात सुरू इकडे आम्ही सभा लावू, तर त्यांनी असं कधी करू नये की इथल्या कुठल्या गाडीला इथल्या काचेवर एकही दगड मारता कामा नये याची काळजी घ्यावी, कारण मुंबईतल्या लोकांनी अत्यंत कष्टाने हे कमवलेलं आहे आणि ह्याची नासधूस करण्याचा प्रयत्न कोणी केला तर शांततापूर्वक तुमचं आंदोलन होत असेल तर तुमच्या आंदोलनाच्या विरोधात आम्ही पोलिसांकडे पत्र देणार आहोत आणि अशा हिंसक लोकांना इकडे जर शांततापूर्ण आंदोलन जमत नसेल तर आंदोलनाची परवानगी देऊ नये हे मुंबईच्या पोलीस कमिशनरांना माझं सांगणं आहे आणि म्हणून शांततापूर्ण आणि निशस्त्र सभा भरवण्याचा अधिकार संविधानाने आपला दिला असला तरी सशस्त्र सभा किंवा लोकांची नासधूस होईल अशा प्रकारचा अधिकार आपलं संविधान नाकारतं आणि म्हणून यासाठी आपल्या अधिकारांसाठी संस्था स्थापन करणं संघटना स्थापन करण्याचा आपल्याला अधिकार आहे, परंतु दुसऱ्या नागरिकांच्या अधिकारांची गळचेपी करणाऱ्या संस्था आणि संघटना ह्या लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून एखादी संघटना एखादा मोर्चा किंवा एखादं आंदोलन होत असेल तर पोलीस आयुक्तांनी किंवा पोलिसांनी किंवा न्यायव्यवस्थेने याची तपासणी केली पाहिजे, आंदोलन कोणाच्या विरोधात आहे, आपल्याला आरक्षण पाहिजे असं संविधानाने तुम्हाला आरक्षण नाकारलेलं आहे तर संविधानाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे, संविधानाच्या विरोधात जाण्याचा कोणाला अधिकार नाही, या संविधानाचा आदर सगळ्याच मागासवर्गीयांनी केला पाहिजे हे न्यायानिमित्ताने मी सांगतोय, भारतीय प्रदेशात कुठेही मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आर्टिकल 19 नुसार आपल्याला भेटलाय, त्यामुळे जालन्याचे मराठा आंदोलक मुंबईत येऊ शकतात, मुंबईतला एखादा आंदोलक जालन्यामध्ये जाऊ शकतो, परंतु हे जात असताना तिथल्या नागरिकांच्या संपत्तीला त्यांच्या जीविताला धोका होणार नाही ही भारतीय संविधानाची कर्तव्य आम्ही पाळली पाहिजेत हे यानिमित्ताने मी सांगतो, भारतीय प्रदेशात कुठेही राहणे आणि कायम वास्तव्य करण्याचा अधिकार आपल्याला आहे, मिझोराम नागालँड आणि आता ज्या घटना तिकडे त्या भागात घडलेल्या आहेत त्यामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय नागरिक म्हणून आम्हाला फार मोठे अधिकार दिलेले आहेत, आपण देशामध्ये कुठेही जाऊन राहू शकतो, मागच्या काळात युपी उत्तर प्रदेशमधले भैया लोक किंवा भैया लोक आपण शब्द वापरतो उत्तर भारतीय लोक मुंबईत नोकरीच्या निमित्ताने त्यांना मारण्याचा प्रकार आपल्याकडे घडला राज ठाकरेंकडून घडला, खरं म्हणजे खरोखर स्थानिकांना अधिकार भेटले पाहिजेत या मताचा मी आहे, कारण सगळ्यात जास्त मुंबईमध्ये अत्याचार आगरी गोळी कराडी भंडाऱ्यांवर झाला, राज ठाकरे उद्धव ठाकरे हे जरी उत्तर भारतीय लोकांना मारत असतील सगळ्यात जास्त मार आमच्या लोकांनी आमच्या अधिकारांबद्दल संविधानिक अधिकारांबद्दल मच्छीमाराने खाल्लेला आहे, आमचे कोळीवाडे अनधिकृत ठरवले तरी उद्धवजी ठाकरे असतील राज ठाकरे त्याविषयी काय बोलत नाही, महाराष्ट्रातल्या मराठा आमदार खासदार आणि मंत्र्यांकडून मला अपेक्षित नाही कारण ते सगळे शोषण ओबीसींचं करतात, परंतु देशामध्ये कुठेही जाण्याचा अधिकार प्रत्येकाला असला तरी तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या अधिकारांचं रक्षण सुद्धा भारतीय संविधानाने केलेलं आहे आणि बाहेरून येणाऱ्या लोकांनी तो स्थानिक लोकांचा विचार सुद्धा केला पाहिजे, मग आदिवासींच्या जंगलात आपण राहत असू तर पहिला जंगलांवर अधिकार तिथल्या आदिवासींचा आहे याची सुद्धा काळजी आपण केली पाहिजे, कोणताही व्यवसाय धंदा अगर व्यापार करण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे 19 जे आहे संविधान त्यानुसार आपल्याला मिळतोय, या गोष्टी नागरिकांना आपण सांगितल्या पाहिजे आणि संविधानाने दिलेले जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर किमान बंधनाशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही, आपण काही बंधनं पाळलं पाहिजे आणि म्हणून संविधानाच्या आजच्या चर्चेमध्ये वर्तमानातला विषय आहे की मराठा बांधव हे कधीच मागास नसले पाहिजे नसलेले होते विधानामध्ये त्यांचं कोणी शोषण केलं नव्हतं पण आता तेच मागायला लागले की आम्हाला आरक्षण द्या तर ही संविधानाच्या विरोधी मागणी आहे हे त्यांना सांगितलं पाहिजे, तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय त्याचा स्वैराचार म्हणून तुम्ही उपयोग करू शकत नाही, तर ओबीसी एससी एसटी यांचं शोषण या देशाने प्रचंड केलेलं आहे त्यांच्या अधिकारातल्या गोष्टी तुम्ही मागायचं कारण नाही, सत्ता शिक्षण संस्था तुमच्या ऊसाचे मळे तुमचे शेती तुमचे 60% पाणी तुमचं जे जे काही महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या बाबतीत 100% प्रतिनिधित्व जर मराठा बांधवांना भेटलं असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही आणि म्हणून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर किमान बंधनाशिवाय स्वातंत्र्याला अधिकार नाही ही गोष्ट पोलिसांनी सुद्धा समजावून सांगितली पाहिजे न्यायमूर्तींनी सांगितली पाहिजे, आज आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा काढला जातोय, जे निवडून आलेले लोक आहेत ते कसंही वागायला लागलेत आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे, पत्रकारिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धोक्यात आलेलं आहे, अशावेळी लोकशाहीच्या बाबतीत लोकशाहीचा अर्थ मला जसा समजलाय तो सांगायचा मी प्रयत्न केला, हे सांगत असताना एका तासामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून हे संविधानाचा विषय अत्यंत सखोल आहे, स्वातंत्र्याचा हक्क राईट टू फ्रीडम हा अत्यंत
महत्त्वाचा काय आणि म्हणून या देशामध्ये आज हिंदुत्वाच्या नावाखाली रामराज्याच्या नावाखाली भाजप सरकारच्या नावाखाली मोदी सरकारच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा स्वातंत्र्याचा हक्क गमावला जातोय अशा अनेक प्रकारच्या घटना आपल्याकडे घडत आहेत मग त्या ख्रिश्चनांच्या बाबतीत अल्पसंख्याकांच्या बाबतीत असतील मुस्लिमांच्या बाबतीत असतील अल्पसंख्याक बौद्धांच्या बाबतीत असतील आणि समुद्र किनारपट्टीमध्ये मुंबईमध्ये आगरी कोळी हे आज आम्ही अल्पसंख्याक व्हायच्या स्थितीत तर आमची घरं गावठाणे धोक्यात आलेली आहेत अलीकडेच आमच्याकडे व्हिडिओने म्हणजे पंचायत समितीचे जे प्रमुख अधिकारी असतात त्यांनी सीईओ त्यांनी नवीन घरांना परवानगी देऊ नये किंवा घरपट्टी देऊ नये घरांना मान्यता देऊ नये अशा प्रकारचा आदेश शिडकोच्या माध्यमातून काढलेला आहे नगरविकास खात्यात बसलेल्या मराठा एकनाथ शिंदेनी इथल्या भूमिपुत्रांवर केलेला अन्याय आहे आमचे गावठाण्याचे अधिकार इथल्या ग्रामपंचायती महानगरपालिका देत नाही आणि या सगळ्यामध्ये मुंबईचे जे मूळ आगरी कोळी बांधव आहेत यांचा जगण्याचा राहण्याचा व्यवसायाचा स्वातंत्र्याचा अधिकार धोक्यात आलेला आहे हे मी तुम्हाला नम्रपणे सांगतो आणि हा धोका इतका भयानक आहे की 2024 साली अशा प्रकारची हुकुमशाही महाराष्ट्रावर जी एकनाथ शिंदेची आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींची ती आली तर लोकशाही संपण्याचा धोका आहे कारण लोकशाहीचं भान राहिलेलं नाही आणि म्हणून ओबीसी एससी एसटी बांधवांना मी नम्र विनंती करतो की संविधानाचं आर्टिकल 19 जे मी आता सांगितलं त्यामध्ये सगळ्या नागरी स्वातंत्र्याचा उल्लेख आहे की स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर तुम्हाला आता राम कृष्ण हनुमान किंवा अल्ला येशू हे कुठल्याही धर्माचे लोक देव वाचवू शकणार नाही संविधान जर वाचलं तरच लोकशाही वाचेल आणि लोकशाही वाचली तरच इथला गरीबातला गरीब सामान्य माणूस जिवंत राहू शकतो अशा प्रकारची स्थिती आज आपल्याकडे आलेली आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आंदोलक करतायत परंतु त्यांना कुठलंही बंधन घालण्याचं काम इथली न्यायव्यवस्था इथला प्रशासन करत नाही राजकीय नेते करत नाहीत आणि म्हणून जनतेच्या सार्वभौमत्वावर आपली घटना आधारित आहे ते सामान्य माणसांचं सामान्य शब्दाचा अर्थ आहे ओबीसी एससी एसटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत रयत म्हणजे स्त्रिया शूद्राती शूद्र हे आहे जमीनदार म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे जे पाटील आणि कुलकर्णी होते आदिलशाही निजामशाहीमध्ये निजामशाहीचे आता निजामशाहीचे दाखले कुणब्यांचे दाखले घेऊनच मराठे म्हणतात की आम्ही कुणबी आहोत परंतु या निजामशाहीमध्ये सुद्धा पाटील आणि कुलकर्णी हे मराठा आणि ब्राह्मण हे प्रशासक होते आणि यांनीच निजामशाहीमध्ये म्हणजे मुस्लिमांच्या राज्यात इथल्या महाराष्ट्राचं शोषण केलं होतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानांचे शत्रू अफजल खानाचे शत्रू शाहिस्तेखानाचे शत्रू असं जरी दाखवलं असलं तरी अफजल खान आणि शाहिस्तेखान यापेक्षा भयानक या रयतेचे शत्रू हे पाटील आणि कुलकर्णी होते आणि त्यांची या गढ्या उद्ध्वस्त करणं त्यांची राज्य खालसा करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं परंतु अशा प्रकारचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रचनेचा कोणी सांगत नाही आणि म्हणून मराठ्यांची सरंजामीशाही आहे मराठ्यांची हुकुमशाही आहे आणि मराठ्यांनी ओबीसींचं आरक्षण मागणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे अशी त्यांची प्रतिमा दाखवून मराठा आंदोलनात जरांगे पाटील करतात ही लोकशाही विरोधी घटना आहे ही संविधान विरोधी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार म्हणजे सामान्य जनतेचा विचार आणि म्हणून जनतेच्या सार्वभौमत्वावर आधारित भारतीय घटना आहे आणि अशा प्रकारचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केलं होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजशाहीच्या विरुद्ध होते लोकशाहीचे समर्थक होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श राजा म्हणून जे समर्थन केलेलं आहे ते याच्यामध्येच आहे की सन 1949 नोव्हेंबर महिन्याच्या 26 तारखेस ही जी घटना आम्ही लोकांनी मान्य केली लोकशाहीत मान्य केली लोकशाही गणराज्य नावाचं स्वराज्य शासन आम्ही मान्य केलं याचा मूलाधार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहेत परंतु अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराज सांगणारे वक्ते आपल्या महाराष्ट्रात नाहीत विचारवंत नाहीत त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचं समर्थन जणूकाही छत्रपती शिवाजी महाराज करतात आणि त्यांच्या तलवारीच्या ताकदीवर आम्ही रयत ओबीसी एससी एसटी यांचं जे आरक्षण आहे ते हिसकावून घेऊ अशा प्रकारचा क्षत्रिय अहंकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात आणि भारतीय राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य असलं म्हणजे लोकांचं सार्वभौमत्व लोकांचं स्वातंत्र्य याच्या विरोधातलं जे आंदोलन आज चालू आहे त्या आंदोलनाची चिकित्सा या संविधानाच्या चर्चेनिमित्त आपण केली पाहिजे आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय न्यायपालिका आपल्या संविधानाचा नेहमी अर्थ सांगत असते आणि न्यायपालिकेकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे न्यायपालिकेने जे नाकारलेलं आहे ते काय आहे हे जर आपण तपासून पाहिलं तर निश्चितपणाने आपल्याला या गोष्टी समजू शकतात हे सगळं सांगत असताना विषय खूप मोठा आहे परंतु जसं आपण आपले अधिकार सांगतो आपले अधिकार संविधानाने काय दिले अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले स्वातंत्र्य दिले स्वातंत्र्य समता बंधुता दिलेली आहे आणि समान तत्वानेच आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आरक्षण ही काही भीक नाही किंवा सवलत नाही कारण आरक्षणावर कुत्सितपणे बोलणाऱ्यांची संख्या आता जास्त आहे म्हणून मी सांगतो संविधानकारांनी आरक्षण देत असताना सामाजिक न्याय तत्व समानता ठेवून ते तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे हे मनुस्मृतीच्या हिंदू वैदिक धर्माच्या सर्व धर्मांमधल्या
शोषण व्यवस्थेच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आरक्षणाला कोणी हलकं समजू नये। याच्या पुढचं आमचं आंदोलन असेल हे समानतेसाठी असेल, आरक्षणाच्या संरक्षणासाठी असेल। आणि म्हणून हे सांगत असताना मी भारताचा नागरिक म्हणून नागरिकांची काही कर्तव्य सांगतो आणि माझं बोलणं संपवतो। प्रत्येक नागरिकाने संविधानाचं पालन केलं पाहिजे, मग ते मराठी असतील, ब्राह्मण असतील, ओबीसी असतील, एससी असतील, स्त्री असतील। संविधानातील आदर्शाचा, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आम्ही आदर केला पाहिजे, कारण याच्यावरूनच सिद्ध होणार आहे आपण भारताचे नागरिक आहोत की नाही। स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचं आम्ही पालन केलं पाहिजे, आम्ही हे पालन करत नाही। आज प्रचंड मोठी टीका महात्मा गांधींवर करणारे लोक आहेत, महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेंचा उदोउदो होतो। महात्मा गांधींचं जीवन, तपस्वी जीवन आपण पाहिलं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते लढलेले आहेत। ठीक आहे, त्यांच्या मनामध्ये काही विचार असंविधानिक असतील, म्हणजे आताच्या समानतेच्या विरुद्ध असतील, चातुर्वर्ण्याचा त्यांनी पुरस्कार केला असेल, परंतु त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, नागरिकांचं प्रबोधन आणि संघटन केलं आहे, ती निश्चितच देशातल्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये अत्यंत आदरणीय असं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, त्यांचा आदर सुद्धा राष्ट्रीय नेते भारताचे संविधान चे शिल्पकार म्हणून आपण केला पाहिजे। असे अनेक नागरिकांचा त्याग आपल्या स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देण्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा आदर आम्ही केला पाहिजे। देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे। आरक्षणावरून देशामध्ये आमची किती भांडणं झाली तरी देशाची एकात्मता, सार्वभौमत्व धोक्यात येईल असा कोणताही निर्णय आम्ही घेतला नाही पाहिजे, किंवा देशाच्या एकतेला धोका पोहोचेल असं वक्तव्य आमच्याकडून जायला नको। आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी, हे आपलं कर्तव्य आहे। पूर्वी क्षत्रिय स्वतःला शूर समजायचे आणि आताचे क्षत्रिय पण सांगतात आम्ही देशाच्या संरक्षणासाठी हे केलं, आम्ही असे पराक्रमी आहोत। किती वेळा देशाचा पराभव झालाय, मोगलांनी केला आहे, पोर्तुगीजांनी केला आहे, इंग्रजांनी केला आहे, ये सगळे पराभव आमचे झाले, मग तुम्ही क्षत्रिय असतानाच झाले। त्यामुळे या देशाचा पराभव अनेक वेळा क्षत्रिय असताना झालेला आहे। कुणीही स्वतःला क्षत्रिय, स्वतःला ब्राह्मण आणि स्वतःला वैश्य जन्माने श्रेष्ठ आहेत असं म्हणू नये। जर संधी मिळाली तर सगळेजण अशा प्रकारचा पराक्रम करू शकतात। भीमा कोरेगावची लढाई यासाठी आदर्श आहे की शुद्रातिशूद्र सुद्धा तलवार हातात घेऊन देशाचं संरक्षण करू शकतात। आम्ही इंग्रजांचा आरमार समुद्रामध्ये बुडवलेला आहे, कोळी टोपी घालणाऱ्या अग्नि कोळी भंडाऱ्यांनी हे केलेलं आहे। आता समानतेच्या तत्वाने स्त्रियांना सुद्धा आपण सैन्य दलांमध्ये, पोलिसांमध्ये समानतेच्या तत्वाने संधी दिली आहे। सर्व प्रकारच्या लोकांना देशाचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे, तो आपण दिला पाहिजे। सर्व प्रकारचे भेदभाव विसरून एकोपा वाढवावा आणि बंधुत्वाची भावना आपण जोपासली पाहिजे। स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा, म्हणजे सती प्रथा असेल, हुंडा प्रथा असेल, स्त्रियांना कमी लेखण्याच्या ज्या ज्या प्रथा आहेत, मंदिर प्रवेश नाकारणं, या सगळ्या प्रथांचा आम्ही त्याग केला पाहिजे, हे संविधानाला अपेक्षित आहे। आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारसाचे जतन केलं पाहिजे। भारतामध्ये विविधतेची संस्कृती आहे, चालीरीती आहेत, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत, या सगळ्यांचा आदर केला पाहिजे। भाषेवरून, संस्कृतीवरून कोणाची टिंगल डवाली करू नये। नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी पाळगावी की नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, झाडं झुडपं, समुद्राचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण, नद्याचं प्रदूषण आपण टाळलं पाहिजे। सगळ्या प्राण्यांचं आपण, सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी दाखवली पाहिजे, प्राण्यांवर आपण प्रेम केलं पाहिजे, अशा प्रकारचं संविधानिक कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे। वैज्ञानिक दृष्टी आणि मानवतावाद आणि जिज्ञासवृत्ती अंगे बाळगली पाहिजे। वैज्ञानिक दृष्टी म्हणजे संविधानामध्ये सुद्धा आपली वैज्ञानिक दृष्टी आपल्याला दिसते की विज्ञानाचा वापर करून देश प्रगती करू शकतो। मानवतावाद जो आहे, प्राणी मात्रांबद्दल समस्त प्रेम आपण जपलं पाहिजे। जिज्ञासवृत्ती म्हणजे नवीन नवीन जाणण्याची वृत्ती आमच्यामध्ये आणली पाहिजे। सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावं, हिंसेचा त्याग करावा। आता महाराष्ट्रात ओबीसींचं आंदोलन पेटलंय, मराठा आंदोलन पेटलंय, या काळात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर सार्वजनिक मालमत्तेचं जतन आम्ही केलं पाहिजे, हिंसा त्यागली पाहिजे, लोकशाही पद्धतीने चर्चा केली पाहिजे, मी बोललं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे, माझं तेच बरोबर असं न मानता आपले सगळ्यांचे मुद्दे घेऊन आपण चर्चा करून प्रश्न सोडवले पाहिजेत। देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे। व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक जीवनात चांगलं जीवन, चांगलं जीवन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं जीवन, आणि जो कष्टकरी समाज आहे आणि देश उभा केला त्यांची नावं सुद्धा कुणाला माहीत नाहीत, अशा अनेक कष्टकरी, शेतमजूर आणि स्त्रियांनी हा देश उभा केलेला आहे, त्यांच्या सारखं उच्चत्वाची पातळी देशासाठी आम्ही गाठली पाहिजेत। आणि 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, याचा समावेश सुद्धा 2002 साली आपल्या संविधान केलेला आहे, आणि शिक्षणाचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा आहे। अशा प्रकारचे मार्गदर्शक मूलभूत हक्क आणि कर्तव्य अनेक प्रकारची संविधानात सांगितलेली आहे। जे संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करतो, आणि एका महापुरुषाच्या बुद्धीतून आणि जीवनसंघर्षातून, शिक्षणाच्या संघर्षातून एक आदर्श असं संविधान आम्हाला भेटलेलं आहे। त्या आदर्श संविधानाची रक्षण आणि लोकशाहीचे रक्षण करायची वेळ आता आलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मंत्रिमंडळ,
एकतर्फी निर्णय घेत असतील, संविधान विरोधी निर्णय घेत असतील, लोकसभेत आपले पंतप्रधान काही चुकीचे नोटबंदी सारखे निर्णय घेत असतील, तर यांना बदलण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. आपण लोकसभेत गेलं पाहिजे, खासदार झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे. लोकसभेत जाण्याचा प्रयत्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने मागच्या वेळी मी केला, पराभूत झालो. परंतु पुन्हा एकदा हा प्रयत्न आपण चालू ठेवला पाहिजे. मला जरी जमलं नाही तरी आपण लोकसभा लढली पाहिजे, विधानसभा लढली पाहिजे, अशा प्रकारची नम्र विनंती लोकशाहीसाठी टिकवण्यासाठी करावी अशी करतो. आणि हे माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.